ठीक आहे, शुगर बीट, त्यालाच आपण बीटरूट म्हणतो, किंवा मराठी सगळे ना बीट, शुगर बीट किंवा बीटरूट. ओके, काय कुठून वाली इमेज कुठली आहे ती, आपण ऍज अ सलाद म्हणून त्याला यूज करू शकतो, पण तो ऍज अ शुगर बीट, ऍज अ शुगर, जसं आपण शुगर केन प्रोडक्शन करतो तसं त्याचा सुद्धा आपण प्रोडक्शन करू शकतो, त्याच्यापासून शुगर सुद्धा बनू शकते. ओके, याची शुगर चांगली आपल्या बॉडीसाठी ऍज कम्पेअर टू शुगर केन शुगर, बिकॉज त्याच्यामध्ये जे साखरेचं प्रमाण असते, जे आपल्याला टॉक्सिक असतात त्या प्रमाणामध्ये, ते सुद्धा कमी असतात. ठीक आहे, सो शुगर बीट बॉटनिकल नेम इज बीटा वल्गॅरिस, फॅमिली चिन्न पोड्याची. ओके, जे पालकची फॅमिली आहे, पालक असेल. ओके, चिन्न पोड्याची फॅमिली आहे याची. ओरिजिन इज मेडिटेरियन रिजन. ओके, जो मेसोपोटेमियाचा भाग आहे, इजिप्शियन आणि युरोपियनचा भाग आहे, त्या ठिकाणचं त्याचं ओरिजिन आहे. ओके, एफ सी अर्चर्ड वॉज द फर्स्ट टू सेट अप प्रोसेसिंग युनिट. ओके, जो सायंटिस्ट आहे एफ सी अर्चर्ड, ओके, यांनी पहिला प्रोसेसिंग युनिट टाकलेला आहे बीटरूट पासून शुगर शुगर तयार करण्यासाठी. ओके, इन 1747 वॉज द फर्स्ट एफ सी आर्चर वॉज द फर्स्ट साइंटिस्ट और फर्स्ट पर्सन टू डिस्कवर द शुगर बीट इज अ रिच सोर्स ऑफ सुग्रोज. ओके, साखरेचं खूप चांगलं सोर्स असल्याचं त्यांनी 1947 सांगितलं. ओके, आपल्या एरिया जर बघाल इंडियामधला, श्रीनगर, राजस्थान, महाराष्ट्र, ओके, किंवा यूपी किंवा बिहार, या सुद्धा पण त्यांना चांगल्या प्रकारे बीटरूटचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे आहे. काजल बाग सला म्यूट ठेव. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, शुगर बीट सप्लाईज मोर दॅन 45% ऑफ वर्ल्ड शुगर रिक्वायरमेंट अँड ग्रोन इन मोर दॅन 45 कंट्रीज. जवळपास 40-45% शुगर रिक्वायरमेंट आहे पूर्ण जगाची, ते शुगर बीट असून आपण ते प्रोव्हाइड करतो पूर्ण जगाला, आणि जवळपास 45 कंट्रीज मध्ये हा क्रॉप ग्रो केला जातो. ओके, मॅक्झिमम शुगर जे आपण प्रोव्हाइड करतो ती मॅक्झिमम शुगर शुगर केन पासून असते. ओके, पण जी उरलेली आहे 40-45% ती पूर्णपणे शुगर बीट, ओके, याच्यापासून बनते. शुगर बीट क्रॉप जवळपास 45 कंट्रीज मध्ये हा ग्रो केला जातो, लक्षात ठेवा गोष्टी. शुगर बीट प्लांट इज वन ऑफ द मोस्ट इफिशियंट कन्व्हर्टर ऑफ सोलर एनर्जी इन टू स्टोर्ड एनर्जी. ओके, याचं बघाल तुम्ही स्ट्रक्चर बघायला पाण्याचं, जसं आपले पालकचे पानं असतात, ओके, लिफ व्हेजिटेबल आहे पालक, त्याप्रमाणे जे पानं असतात, सो जे पानं जास्त प्रमाणात वाढतात जमिनीवरती, सो इट एनहान्स मोर सोलर एनर्जी फ्रॉम द ऍटमॉस्फिअर अँड फ्रॉम द सन अँड इज कन्वर्ट इन टू स्टोर्ड इन अ शुगर एनर्जी. ओके, सुक्रोज जे स्टोअर्ड करतो त्याच्या बीटरूट मध्ये, जो आपण जो खालचा बीटरूट म्हणतो त्या ठिकाणी स्टोअर करतो आफ्टर द कन्वर्जन. ओके, आता आपण तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस कशी आहे, हार्नेस ऑफ सोलर एनर्जी, मग सीओ टू कॉन्टेंट, मग कार्बोरेटर्स तयार होईल, सीओ टू बाहेर पडेल की एच टू बाहेर पडेल. ओके, जे तुम्हाला फॉर्म्युला आहे फोटोसिंथेसिस, तो सुक्रोज कंटेंट आहे, आपण त्याला ग्लुकोज सुद्धा म्हणतो. तो एक मिनिट, हॅलो, हो, लगेच पडतो, हो. शुगर केनच्या प्लॉट मध्ये जाऊन शुगर केनचा ट्रॅश गोळा करायचा. आणि बाला, हा आता बघ काय करतो, म्हणजे मी काल कल्चर आणलं कोल्हापूर मधनं, कल्चर आणलो याच वरिम कंपोस्ट असण दुसरं स्पेसिस लावलाय शेवटच्या बोला, शेवटच्या ह्याच्या हा टाकलं काल रात्री, टाकलं मस्त एकाच मिनिट रात्री टाकलं अंधारात, थोडं व्यवस्थित. सो इट इज 6 to 7 month क्रॉप बट इट इल्ड नियरली एज मच एज 12 month शुगर केन क्रॉप. आता बघू शकता, बघा की 6 ते 7 महिन्याचा क्रॉप आहे. ओके, आपण प्लांटिंग करताना खरीप सीझन रबी मध्ये क्रॉप करतो, प्रॉब्लेम निघत. ओके, ऑक्टोबर टू नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 ते 7 महिन्यामध्ये पीक आपल्याला, पण हा 12 महिने शुगर क्रॉप एवढा इम्पॉर्टंट, त्याच्या प्रकारे येऊ शकतं. ओके, शुगर कंटेंट बघाल तर 15-16% शुगर असतं, रिकव्हरी 10 ते 12%. ओके, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये बघाल समोर, बीटरूट इज अ रिच सोर्स ऑफ मिनरल्स अँड विटॅमिन. शुगर बीट बाय प्रोडक्ट प्रोवाइड्स न्यूट्रिटिव फीड फॉर कॅटल. शुगर बीट टॉप्स कंटेन 10% क्रूड प्रोटीन, 60% एसेंशियल न्यूट्रिएंट्स, फ्रेश अँड डायर पल्प कंटेन 60% अँड 5% प्रोटीन आर फिट टू कॅटल. ओके, शुगर बीट इज फेमस फॉर सलाड
crop for table purpose and as a green manure, used for manufacture of citric acid, yeast and antibiotics. Okay, this is the economic importance of beet root crop. Okay, as a best content hai for feed to cattle. You can see 10% crude protein, 60% diazoxide nutrients, 60% carbohydrates, 5% protein. So it is a good for feed to cattle. Nutrients for feed, you can use salad. You can use salad, beetroot in the market. The green part is the green manure to be used करू शकता. ओके परत द मॅन्युफॅक्चरिंग फॉर साइट्रिक ऍसिड ईस्ट अँटीबॉडी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो. ओके हेल्दी बीटरूट चांगला आहे, रक्तवाढीसाठी सोर्स ऑफ व्हिटॅमिन्स मिनरल्स स्पेशली आयरन असेल, झिंक असेल, त्याच्यामध्ये बीटरूटचं प्रमाण चांगल्या प्रकारे मूलभूत प्रमाण असतात. आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात त्या गोष्टी. आपण जर रिकवर करायला कोणा ब्लडचा प्रॉब्लेम असेल तर आपण ते बीटरूटद्वारे आपण रेफर करतो. ओके हे तुम्हाला या गोष्टी लिहिता आलं पाहिजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये सुद्धा. सो बटन डिस्ट्रीब्युशन बीटरूट तुम्हाला हा दिसता ना लांबचा दिसतोय. ओके हा मुळाचा फोटो लावलाय. ओके इट इज नॉट अ बीटरूट. तुम्ही अजून करू शकता की सेम क्रॉप असतात, जसे पालाशी तुम्हाला पान दिसतात त्या प्रकारचे पान असतात. ओके बॉटनिकल डिस्क्रिप्शन. शुगर बीट इज अ हर्बेशियस डायकोटिलेडोनस बायनुअल प्लांट. ड्यूरिंग फर्स्ट इयर रूट्स आर डेव्हलप्ड टू फुल साईज अँड सेकंड इयर सीड्स आर प्रोड्युस्ड. ओके शुगर बीट हर्बेशियस डायनुअस प्लांट आहे. बायनुअल म्हणजे त्याला दोन सीझन लागतं. ओके थोडा खरीप मध्ये आपण जो प्लांटिंग जर केली ऑक्टोबर मध्ये त्याला 6 महिने लागतात, म्हणजे 4 महिन्यामध्ये तो दोन सीझन लागतात. त्याला बायनुअल म्हणतो. ओके दोन सीझन लागतात क्रॉपला. ड्युरिंग फर्स्ट इयर पहिल्या इयर वर्षी काय त्याचे पूर्णपणे रूट चांगल्या प्रकारे त्याचे डेव्हलप होतात. ओके आणि तिथे पूर्ण फुल साईज डेव्हलप झाल्यानंतर ओके डेव्हलप फुल साईज मध्ये झाल्यानंतर जे सेकंड इयर मध्ये म्हणजे सेकंड सिंगला म्हणतो तेव्हा त्याचे सीड्स तयार होतात. ओके फर्स्ट स्टेज इज रिप्रोड्यूस स्टेज आणि सेकंड स्टेज इज रिप्रोड्यूस स्टेज. लक्षात ठेवा बाय बायनुअलचा अर्थ काय असतो तो. ओके फॉर शुगर इट इज कल्टिवेटेड एज अॅन्युअल क्रॉप. तुम्हाला शुगर पाहिजे असेल त्याला एका सीझन साठीच ग्रो करतात, 6 ते 7 महिन्यापर्यंतच. दोन सीझनला ग्रो करत नाही बिकॉज जेव्हा आपल्याला जे रूट्स आहेत आपण ज्याला बीटरूट म्हणतो ते पूर्ण फुल साईजला डेव्हलप होतात. त्या सीडची रिक्वायरमेंट आपल्याला नसतं. सीड मध्ये जर कमी झालं तर शुगर कमी होऊ शकते याची इथली. ओके शुगर साठी लॉस होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला फॉर शुगर इट इज हा कल्टिवेट फॉर ओनली अॅन्युअल पर्पज. ओके सो रूट इज सकुलंट रूट इन फर्स्ट इयर. सकुलंट म्हणजे चांगला पाणी सोडलेला असतो त्या ठिकाणी. ओके रूट इज कोन शेप्ड. ओके आता शुगर बीट आहे त्यांचा थोडा कोन शेप असतो किंवा राऊंड शेप असू शकतो त्याप्रमाणे. ओके टॅपरू सिस्टीम फॉर्म्स द ट्युबरस रूट्स. ओके आणि ज्या ठिकाणी टॅपरू सिस्टीम आपण बीटरूट बघायला म्हणजे खातो त्यांना ट्युबरस असतात, जसे आपले आलू वगैरे त्याला ट्युबरस स्ट्रक्चर असतं रूटचं. कंटेनिंग हाय सुक्रोज. ओके त्या ठिकाणी सुक्रोज जेव्हा मॅच्युअर असतात साईज मोठा असतो एकदम मोठा त्या ठिकाणी सुक्रोज जास्त कंटेंट जास्त असतो. तुम्ही बघू शकता की कधी कधी बीटरूट आपल्याला कडू लागतात, जास्त गोड पण लागत नाही. कडवटपणा हा सुक्रोजमुळे असतो. तुम्हाला वाटतं सुक्रोज जास्त गोड असेल, तुम्ही कमी प्रमाणात सुक्रोज खाता गोड असेल, पण त्या ठिकाणी एकदम जास्त प्रमाणात जर सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढलं तर ते कडू लागायला लागतं आपल्याला. ओके तो याचा मागचा रिझन आहे की कडू कधी कधी आपल्याला सुक म्हणजे हे आपल्याला बीटरूट जे आहेत कधी कधी एकदम गोड लागत नाहीत. ओके थ्री रिझन्स फॉर रूट्स. क्राऊन विच इज कॉन्व्हेक्स वन. जो क्राऊन आहे त्या आलेला हा कॉन्व्हेक्स स्ट्रक्चरचा असतो, दिसतंय काही त्या ठिकाणी हा कॉन्व्हेक्स स्ट्रक्चरचा असतो. नेक आहे जे ब्रॉडेस्ट पार्ट ऑफ बीट्स. ओके आणि त्याला आपण दुसरं नाव दिलं नेक. हे पूर्ण जो वरचा पार्ट आहे त्याला आपण नेक म्हटलं इथन. ओके लोअर मोस्ट पोर्शन इन रूट्स इज अ टर्मिनल अँड लॉंग टॅप रूट्स. ओके हे जे लोअर पोर्शन आहे या ठिकाणी तुम्ही पिपिरम बघू शकता की याला आपण लोअर मोस्ट पोर्शन म्हणतो की टॅप रूट सिस्टमने डेव्हलप केलेली आहे. अँड स्टेम इज व्हेरी मच रिड्यूस इन साईज. स्टेम फार कमी असते, इथून तुम्ही डायरेक्ट पानं फुटलेले आहेत वरती. ओके स्टेम खूप कमी असते या ठिकाणी, साईज लहान असतो. इंडिव्हिज्युअल म्हणू शकता की स्टेम त्याला असते का आपण डिसाईड करू शकत नाही बदलणं सुद्धा. ओके लिव्ह कसे आहेत, लिव्ह आर सिम्पल स्मूथ लार्ज अँड ब्लेड. लार्ज ब्लेड म्हणजे तुम्ही जर बघा पालकचे पानं ओके किंवा मुळ्याचे पानं बघा तसे सेम त्याच्यापासून पानं असतात. ओके फॅमिली चिन्ह पुढे असेल सो पालकचे जसे पानं असणार त्याचप्रमाणे याचे पानं सुद्धा असणार. बिकॉज पालकची फॅमिली आणि याची फॅमिली सेम आहे म्हणून पानं सुद्धा त्यांचे सेम असतील. ओके फ्लॉवर स्ट्रक्चर बघू शकता, याचं जसं सेम स्ट्रक्चर आहे
फ्लावर स्ट्रक्चर बघितलं असेल कुठल्या पालकच्या भाजीचं सेम स्ट्रक्चर आहे, काही फरक नाही. ओके, जर कुणी बीटरूट चे फ्लावर जर तुम्हाला बघायचे असेल तुम्ही पालकचे बघू शकता, सेम आहे, काही फरक पडत नाही. ओके, फ्लावर सेट सीड्स इन अ सेकंड इयर. ओके, ज्या ठिकाणी फ्लावर त्याच ठिकाणी सीड्स तयार होतात. ओके, त्या ठिकाणी बघू शकता की या कडी होत आहे, कडी मधून डेव्हलप होताना फुल आला, फुलांचा तो मॅच्युअर होईल, मॅच्युअर झाल्यानंतर त्याची पण डेव्हलप होईल त्या बियामध्ये. ओके, या प्रकारचा स्ट्रक्चर डेव्हलप झालेला आहे, लक्षात ठेवा, त्याच फ्लावर मध्ये डेव्हलप होतील. ओके, पहिल्या ठिकाणी जो आला फ्लावर इन स्ट्रक्चर तेव्हा आपण हार्वेस्ट करायला पाहिजे फॉर शुगर पर्पज, सेकंड इयर पर्यंत त्याला फ्लावर आपण ठेवायला नाही पाहिजे. ओके, फ्लावर इज इम्परफेक्ट, परफेक्ट नसतो, रेग्युलर पान पुढे सुद्धा नसतात. ओके, डायरेक्ट कडी आली आहे, कडीवर डायरेक्ट त्याला स्ट्रक्चर डेव्हलप झाला, लगेच त्या ठिकाणी सीड डेव्हलप झालेला आहे अशा प्रकारे. ओके, हा सीड डेव्हलप झाला त्या ठिकाणी. स्टेम इज रिड्यूस इन साईज, स्टेमचा जो खालून वरपर्यंत जातो, जसं आता मुळापासून जर मूड जर मोठा असतो, म्हणजे आपला जो बीटरूटचा रूट आहे तो जास्त जाडा असतो, पण दॅट्स कम्पेअर टू स्टेम, स्टेम खूप पातळ असतं, थीन असतं, त्याला स्टेम आहे त्या साईड मध्ये रिड्यूस झालेली असते. ओके, इन्फ्लोरेसन्स इज कॉल एज ओपन पॅनिकल. ओके, जो पॅनिकल आहे पालकचा किंवा बीटरूटला ओपन पॅनिकल आपण म्हणतो, विथ स्पेटिकट ब्रांचेस. ओके, मी बघ राईसचा पॅनिकल बघाल त्याच त्याचा स्ट्रक्चर तुम्हाला देऊ शकतो त्या ठिकाणी हा. ओके, आणि या ठिकाणी स्पेटिकल ब्रांचेस त्यांनी डेव्हलप केले आहे. ओके, एक जो फूल आहे त्याला डेव्हलप केलेला आहे, त्याला आपण जसं आपल्या राईस मध्ये आपण त्याला काय म्हणतो, स्पायकलेट्स म्हणतो किंवा बीटरूट स्पायकलेट्स म्हणतो, त्याचप्रमाणे याला स्पेसिकेट ब्रांचेस म्हणतात इन टर्म्स ऑफ बीटरूट अँड इन टर्म्स ऑफ पालक. ओके, सीड इज द ऍग्रिगेट फ्रूट कन्सिस्ट, दोन ते पाच सीड असते त्या ठिकाणी का फुलामध्ये. ओके, जो फ्लावर स्ट्रक्चर आहे, एक दोन तीन चारशे पाच सहा इथं बिया राहू शकतात. ओके, विच आर शायनी लेंटिल लाईक स्ट्रक्चर. ओके, पालासनी जर बिया बघितलं असेल त्याचप्रमाणे बिया असतात. फ्लावरिंग इज शुगर बीट इज नोन एज बोल्टिंग, लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे की जे फ्लावरिंग म्हणतो आपण त्याला, फ्लावरिंग येण्यासाठी त्याला म्हणतो आपण बोल्टिंग. ओके, जसं आपण शुगर मध्ये एरोइंग म्हणतो त्याला, काम आपल्याला कसं एरो आपल्या शुगर मध्ये, त्याचप्रमाणे इथे त्याला बोल्टिंग म्हणतात, त्याला एरोइंग म्हणतात, त्याला बोल्टिंग, दोन फक्त लक्षात ठेवा, कान्यामुळे सुद्धा त्याला बोल्टिंगच म्हणतात. ओके, सॉइल रिक्वायरमेंट फॉर शुगर बीट. ओके, शुगर बीट रिक्वायर सँडी लोम टू क्ले लोम साईल. ओके, आता हा क्रॉप आहे शुगर केन क्रॉप, आपण म्हणतो शुगर क्रॉप आहे, पण याला आपण जे पोटॅटो क्रॉप आहे जसल्यास पोटॅटो क्रॉप, त्या सुद्धा बीटरूट खाली जमीनच्या खाली, म्हणजे याला सँडी लोम किंवा लोम क्ले लोम सॉइल लागतो, एकदम क्ले सॉइल जमणार नाही, जे हेवी सॉइल आहे ब्लॅक कॉटन सॉइल वगैरे त्याला जमणार नाही, त्याला थोडी सँडी लोम, म्हणजे त्याचा स्ट्रक्चर फ्रायबल असणार, एकदम कॉम्पॅक्ट त्याला सॉइल जमणार नाही, सँडी लोम टू क्ले लोम याला सॉइल लागतं, बिकॉज इट डेव्हलप बीटरूट इन द सॉइल, त्याला डेव्हलप करायला सॉइल सी भुसभुशीत पाहिजे, त्यासाठी आपला सँडिलोम टू क्लेलोम सॉइल लागतं चांगल्या प्रकारे. ओके, इट इज व्हेरी अफेक्टेड बाय हेवी क्ले सॉइल, ज्या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइल आहे, चिकन माती आहे, त्या ठिकाणी हा क्रॉप चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही, बिकॉज त्या ठिकाणी ते बीटरूट डेव्हलप होत नाही चांगल्या प्रकारे. ओके, इट इज ऑल्सो सेन्सिटिव्ह वॉटर लॉगिंग, याला वॉटर लॉगिंग सुद्धा सेन्सिटिव्ह आहे, बट इट कॅन बी सुट फॉर सलाइन सॉइल. ओके, याला सोडियम रिक्वायरमेंट जास्त आहे, सोडियम त्याला लागतं फॉर मेंटेनिंग शुगर, शुगर त्याला बनवण्यासाठी याला सोडियम लागतं, क्लोरीन लागतं, अशामुळे जे पण सलाइन सॉइल आहे किंवा अल्कलाइन का सोडियम सॉइल त्याला सुटेबल आहे. ओके, हा हायली सलाइन अल्कलाइन सॉइल क्रॉप आहे, लक्षात ठेवा, याला पीएच 6 ते 8.5 वरती एवढा पीएच लागतो, याला 8.5 पर्यंत, आणि वेल ग्रोइंग सलाइन अल्कलाइन सोडिक सॉइल. ओके, इट इज अ सॅलिनिटी टॉलरंट क्रॉप, हायली सॅलिनिटी, म्हणजे जेवढी सॉइलची कंडिशन चांगली त्या ठिकाणी सुद्धा हा क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. ओके, वी कॅन युज अ रेक्लिमेशन फॉर ऍसिडिक सॉइल. ओके, रेक्लिमेशन फॉर सलाइन सॉइल साठी आपण याला सुद्धा युज करू शकतो चांगल्या प्रकारे. ओके, पण ऍसिडिक सॉइल इज नॉट सुटेबल फॉर दिस क्रॉप. ओके, सलाइन अल्कलाइन चालतं, ऍसिडिक सॉइल चालत नाही. देन क्लायमेट, शुगर बीट इज अ टेम्परेट क्रॉप, म्हणाला रबी सीजन आपण ग्रो करतो, त्याला कूल क्लायमेट लागतं, ऑक्टोबर टू फरवरी मार्च महिन्यापर्यंत त्याला थंड वातावरणामध्ये लागतो, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ प्रॉपर रूट्स, जेव्हा फ्लावरिंग स्ट्रक्चर होईल किंवा आपण रिप्रोडक्शन स्ट्रक्चर म्हणतो सेकंड सीजन मध्ये त्याला टेम्परेचर जास्त लागतं समर सीजन मध्ये. ओके, इट इज अ लॉंग डे प्लांट, जेवढे रबी सीजनचे क्रॉप आहेत किंवा टेम्परेट क्रॉप सगळे लॉंग डे प्लांट आहे, लक्षात ठेवा, आणि जेवढे खरीप सीजनचे प्लांट आहेत तेवढे शॉर्ट डे प्लांट आहे, यांना लाईट जास्त लागतं, 12 ते 14 वर पर्यंत लाईट लागतं, लॉंग डे प्लांट म्हणतात. ओके, 12 ते 14 अवर्स पर्यंत सनशाईन जो आपण जो म्हणतो अवर जास्त लागतात फॉर फ्लावर डेव्हलपमेंट, म्हणाल आपण लॉंग डे प्लांट म्हणतो, आणि जे 10 ते 12 असतील 12 पेक्षा लेस असतील त्याला आपण शॉर्ट डे प्लांट म्हणतो.
ओके लॉन्गडे प्लांट सगळे रवीपर्यंत सगळे लॉन्गडे प्लांट आहेत, जेवढे खरी प्लांट आहेत तेवढे शॉर्ट डे प्लांट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही डे न्यूट्रल प्लांट सुद्धा आहेत दोघांमध्ये सुद्धा, सनफ्लॉवर असेल इकडे मेज असेल ओके किंवा शुगर डे न्यूट्रल प्लांट्स आहेत लक्षात ठेवा. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर 30-35 डिग्री सेल्सिअस मार्च मधला. ओके सो एडिक्वेट मॉइस्चर अँड ब्राईट सनशाईन आर रिक्वायर्ड फॉर गुड ग्रोथ. ओके फॉर शुगर केन शुगर प्रोडक्शन अँड फॉर व्हेजिटेबल ग्रोथ एडिक्वेट मॉइस्चर जमीनमध्ये असला पाहिजे विथ प्रॉपर ड्रेनेज. ब्राईट सनशाईन ड्यूरिंग द व्हेजिटेबल ग्रोथ इज रिक्वायर्ड फॉर गुड ग्रोथ ऑफ द शुगर बीट क्रॉप. शुगर अक्युमुलेशन इज हाय कधी आहे अक्युमुलेशन जेव्हा टेम्परेचर कमी असेल कुठल्या रेंज म्हणजे 20-22 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये जर टेम्परेचर असेल तेव्हा शुगर अक्युमुलेशन जास्त होईल त्या बीटरूटमध्ये. ओके हा पॉईंट तुम्हाला मेन्शन करावा लागेल त्या ठिकाणी. टेम्परेचर अबोव 30 डिग्री सेल्सिअस रिटार्ड गुड अक्युमुलेशन म्हणजे जेव्हा जर टेम्परेचर 30 डिग्रीच्या वरती जर जात असेल शुगर केन अक्युमुलेशनला कुठं ना कुठं हजार्ड असेल किंवा शुगर अक्युमुलेशन कमी होईल जर 30 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर अॅटमॉस्फेअर टेम्परेचर. ओके अशा प्रकारचं क्लायमॅटिक रिक्वायरमेंट आहे याला स्पेसिफिक आहेत. देन लँड प्रिपरेशन सगळ्यांना कॉमन आहे. आता हा सुद्धा डीप प्रोसेसिंगला डीप प्लोईंग करायला पाहिजे 2-3. ओके 2-3 वर्षांनी एकदा तुम्ही डिप्लोईंग करायला पाहिजे, 2-3 हॅरोईंग करायला पाहिजे अँड प्लॅंकिंग देन फॉर लेवल ऑफ फील्ड. लेवल फील्ड लागतो म्हणून याला प्लॅंकिंग. ओके एकदा प्लॅंकिंग करून डबरावर त्याला प्लेन करायला पाहिजे. देन रिजन 4 मध्ये किंवा फ्लॅट मध्ये आपण त्याला प्लांटिंग करू शकतो. ओके रिजन 4 मध्ये किंवा फ्लॅट मध्ये आपण प्लांटिंग करू शकतो. जसं तुम्ही पालकचे तुम्ही बिया टाकता किंवा पालक तुम्ही ग्रो करू शकता त्याप्रमाणे आपण त्याला ग्रो करू शकतो. किंवा शुगर केन मध्ये आपण जे मध्ये फॉलो करतो रिजन 4 मध्ये त्या सुद्धा आपण ते याच्यामध्ये फॉलो करू शकतो. ओके इन कन्वर्ट साईज ऍज प्रिपेअर्ड फॉर सोईंग. Ridges sowing is always better than flat bed because ridges provides more soil or more surface for growing sugar beet. Okay, त्याच्यामुळे ridges मध्ये चांगला प्रकारे ग्रो होतो than flat bed. Okay, so ridges are prepared at 50 cm distance. 50 cm distance मध्ये आपण प्ले करतो आणि त्याच्यामध्ये 12-15 एवढी हाईट असते त्याची. ओके हे जर ridges बघायला डेव्हलप झाले असेल तर ओके याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलाय आपण तो 50 आहे आणि हाईट अशी जवळपास 12-15 cm असली पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा बीटरूट या ठिकाणी प्लांट करू. ओके ही हाईट आहे 15 cm 12 cm पकडा. ओके आणि ज्या ठिकाणी जेव्हा आपण बीटरूट या ठिकाणी प्लांट करू तो बीटरूट आता डेव्हलप झाल्यानंतर पूर्णचे लिव्ह बाहेर येतील पण जो डेव्हलप झालेला पार्ट आहे तो पूर्णपणे चांगल्या प्रकारे इथं मोठा याच्यात ग्रो होईल सॉइल चांगली भेटेल रिजन 4 मध्येच. म्हणून आपण रिजन 4 सुटेबल आहे चांगल्या प्रकारे प्लांटिंग करायला या ठिकाणी. ओके सो सीड्स अँड सोईंग. सीड ट्रीटमेंट करताना आता जे तुम्ही जर बघाल जर तुम्ही कधी बीट जर बघितलं असेल शुगर बीटचे जर बियाणं बघितलं असेल तर जस्ट लाईक एज अ पालकचे बियाणे. ओके पालकचे जे आपले आपण स्पिनेच त्याला म्हणतो इंग्लिश मध्ये स्पिनेचे जे सीड आहेत त्याच्याप्रमाणे सीड असतात काही चेंज नसतं. ओके हलके असतात ते सिक्टी आपण फॉर द सोईंग त्या सिक्टीवरून करायला पाहिजे. ओके सोकिंग द सीड इन वॉटर फॉर 4-5 अवर्स कासाठी करायला पाहिजे ऍज अ रिझन असेल ना आपण याला सोक करतो 4-5 म्हणून. ओके रिझन आहे की त्याचं जर्मिनेशन फास्ट व्हायला आणि जर्मिनेशन चांगला प्रकार व्हायला तो पाणी धरून ठेवल्यामुळे लगेच आपण जमिनीवर टाकलं की लगेच तो न्यूट्रियन्स ऍब्झॉर्ब करेल आणि लगेच तो जर्मिनेशन होईल म्हणून त्याला आपण त्याला सोकिंग करतो 4-5 अवर बिफोर द सोईंग. ओके ड्यू टू द सीड्स ऑफ शुगर बीट आर कवर्ड विथ द थिक अँड हार्ड लेअर. तुम्ही जर बघाल याच्या जे बियाणं असतात शुगर बीटचे ओके ते हलके असतात पण त्याचा जो सीडचा कवर असेल तो हार्ड असतो. सो फॉर इम्परवे म्हणजे जे सीडचं लेअर आहे त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये घुसासाठी आपण परत ते जर्मिनेशन चांगलं व्हायला 4-5 तासासाठी आपण ते सीडवरून करायला पाहिजे पाण्यामध्ये सोकिंग इन वॉटर. ओके सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ द बायोस्टिनियम थायरम कशासाठी आपण करतो हे दोन्ही फंगिसाइड्स आहे. ओके फॉर कंट्रोलिंग द सॉइल बॉर्न सीड बॉर्न फंगल डिसीज ओनली. ओके ऍट द रेट ऑफ 2.5 ग्राम पर केजी ऑफ सीड. ओके सोईंग टाइम इज 15 ऑक्टोबर-15 नोव्हेंबर जसं आपण वीटचं सोईंग करतो त्याप्रमाणे एक सोईंग टाइम आहे त्यांनी दिलेला. सोईंग मेथड ड्रिलिंग किंवा डिबलिंग करू शकतो. ओके ड्रिलिंग पण करू शकतो किंवा डिबलिंग करू शकतो. इवन यू कॅन गो फॉर ट्रान्सप्लांटिंग ऑल्सो तुम्ही याचे ट्रान्सप्लांटिंग सुद्धा करू शकता. ओके तुम्हाला फक्त मेंटेन करायला लागेल तुम्हाला नर्सरी ड्रिलिंग किंवा डिबलिंग करून किंवा त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्सप्लांट सुद्धा करू शकता याची. ओके लक्षात ठेवा ड्रिलिंग आणि डिबलिंग मेथड सुद्धा आहे आणि ट्रान्सप्लांट सुद्धा तुम्ही करू शकता. सो सीड्स अँड सोईंग याच्यामध्ये सीड रेट बघा
8 ते 10 केजी पर हेक्टर सीड्रेट रिकमेंडेड आहे शुगर बीट साठी, स्पेसिंग फॉर डिबलिंग अँड फॉर ट्रान्सप्लांटिंग. ओके, डिबलिंग साठी आणि ट्रान्सप्लांट साठी जो स्पेसिंग आहे ते सेम असणार आहे. ओके, 60 बाय 10 सेंटीमीटर. ओके, आणि फॉर याच्यासाठी आपल्या डिलिंग साठी, 50 ते 60 सेंटीमीटर. ओके, म्हणजे रो टू रो, रो टू रो हा आहे डिलिंग साठी. म्हणजे कसं स्पेसिंग 10 ते 60 बाय 10 सेंटीमीटर मध्ये कसं डिबलिंग ट्रान्सप्लांटिंग मध्ये 60 सेंटीमीटर हा प्लांट टू प्लांट डिस्टन्स राहील, सॉरी रो टू रो डिस्टन्स राहील, 10 सेंटीमीटर हा प्लांट टू प्लांट डिस्टन्स राहील. ओके, आणि फॉर डिलिंग मध्ये 50 ते 60 फक्त हा प्लांटिंगचा डिस्टन्स राहणार नाही, तर तो राहणार रो टू रो डिस्टन्स. ओके, याच्यामध्ये आपण प्लांटच्या डिस्टन्स मेन्शन ठेवत नाही. ओके, डेप्थ ऑफ सोइंग शुड बी 3 ते 4 सेंटीमीटर. प्लांट पॉप्युलेशन इन 1 हेक्टर इज 8,000 to 1,00,000 हेक्टर. ओके, प्लांट पॉप्युलेशन पर हेक्टर 80,000 ते 1,00,000 पर्यंत आपल्याला प्लांट भेटतात. ओके, थिनिंग शुगर बेट इज अ मल्टीजन विच इज गिव्ह 4 सीडलिंग पर सीड बॉल. द थिनिंग शुड बी डन 3 to 4 लीफ स्टेज. ओके, शुगर बीटच जे सीड आहे ते मल्टी जर्म जर्मप्लाझम आहे. ओके, मल्टी जर्म असतात त्या ठिकाणी, म्हणजे मल्टीपल सेल असतात किंवा मल्टीपल सीड असतात, त्यातून आपल्याला एका सीड मधून आपण 4 सीड मिळू शकतात. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो मल्टीजर्म किंवा 4 सीडलिंग पर सीड बॉल आपल्याला भेटतात त्या ठिकाणी. सो प्रत्येक ठिकाणी 4 आपल्याला जे सीडिंग ठेवतो म्हणतात, आपल्याला ते मेंटेन करायला हार्ड जाईल, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला थिनिंग करणे गरजेचं आहे. ओके, सो ते एका ठिकाणी आपण 1 किंवा 2 ते आपण प्लांट करू शकतो. जेव्हा थिनिंग कधी करायला पाहिजे, आफ्टर 30 डेज आफ्टर सोईंग, जेव्हा 3 ते 4-5 पानं जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा आपण त्याला थिनिंग करायला पाहिजे. ओके, समजतंय का सगळ्यांना? रोगाचं वर चाललं. देन मॅन्युअल फर्टिलायझर्स, FOM 10 ते 15 टन हेक्टर आपण टाकायला पाहिजे. NPK 120/80/80 लक्षात ठेवा, हाय रेकमेंडेड डोज आहे फर्टिलायझरचा. समज शुगर केन मध्ये बघायला जाल, बिकॉज दोन्ही क्रॉप शुगर प्रोड्यूस करणार, त्यांना शुगर प्रोड्यूस करायला मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स लागतं. ओके, शुगर केनचा रेशो बघा आणि याचा रेशो बघा, फरक आहे भरपूर. पण हा क्रॉप जास्त रिकमेंड लागत नाही, पण शुगर केन जास्त प्रमाणात प्रोड्यूस करू शकतो. ओके, सो फॉर गिविंग द फर्टिलायझर डोज, हाफ डोज ऑफ नायट्रोजन अँड फुल डोज ऑफ P and K शुड बी गिव्हन ॲट टाइम ऑफ द सोईंग, अँड रिमेनिंग नायट्रोजन डोज, जो स्पीड डोज आपण नायट्रोजन शुड बी अप्लाइड आफ्टर द थिनिंग, आफ्टर 30 डेज आफ्टर सोईंग. आपण थिनिंग करतो तेव्हा आपण ते द्यायला पाहिजे 3 दिवसानंतर. ओके, बोरॉन डिफिशियन्सी इज कॉल्ड अज हार्ड शीट. ओके, याला बोरॉन डिफिशियन्सी येऊ शकतं. बोरॉन साठी हा स्पेसिफिक बोरॉन डिफिशियन्सी प्रॉपर जनरली येतो जास्त प्रमाणामध्ये, तेव्हा त्यासाठी काय करायचं बोरॉन डिफिशियन्सी नेण्यासाठी. ओके, 15 KG बोरॉन्स आपण सॉइल मध्ये अप्लाय करू शकतो. ओके, बोरॅक्स असतो, बोरॅक्स नावाचा एक फर्टिलायझर आहे, तुम्हाला माहित नसेल तर लिहून घ्या. ओके, तुम्हाला काही जण माहित असेल बोरॅक्स नावाचा फर्टिलायझर, शैलेश पटणे म्युटेड होतो त्याला. ओके, 10 ते 12% पर्यंत याच्यामध्ये बोरॉन असतो. ओके, तो आपण डायरेक्ट सॉइलमध्ये टाकू शकतो किंवा तुम्ही सुद्धा स्प्रे करू शकता तुमच्या क्रॉप मध्ये. ओके, जर मॅग्नेटिक डिफिशियन्सी तुमच्या क्रॉप मध्ये आली असेल, ओके, कॉल्ड ऍज अ स्पाइकलेट येलो डिफिशियन्सी, त्याला स्पाइकलेट येलो कलरचा फॉर्म होतो त्या शुगर रेटच्या लीफ मध्ये. ओके, आणि तेव्हा मॅग्नेशियम सल्फेट 1 ते 5% तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे करू शकता विथ द लाईन चुन्यासोबत. मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही स्प्रे करायला पाहिजे फॉर कंट्रोलिंग द मॅग्नेशियम डिफिशियन्सी. ओके, वॉटर मॅनेजमेंट, तुम्हाला मागे सांगितलं की हा क्रॉप मॉइश्चर ट्रेसला खूप प्रमाणात सेन्सिटिव्ह आहे, त्याला सुद्धा मॉइश्चर ट्रेस सेन्सिटिव्ह आहे, पर त्याला जास्त मॉइश्चर सुद्धा लागत नाही. ओके, सो इट नीड्स 8 ते 10 इरिगेशन. फर्स्ट इरिगेशन ऍट फॉर्मेशन स्टेज, सेकंड इरिगेशन ऍट लीफ ग्रो स्टेज, अँड थर्ड इरिगेशन ऍज रूट ग्रो स्टेज. ओके, या 3 इम्पॉर्टंट स्टेजला आपण इरिगेशन द्यायला पाहिजे. परत इन ऍडिशन टू, जेव्हा ज्याला गरज पडली त्याला इरिगेशन द्यायला पाहिजे, म्हणून त्याचे इरिगेशन क्वांटिटीज वाढलेल्या आहेत 8 ते 10 पर्यंत झालेल्या आहेत. ओके, याला इरिगेशन जास्त लागतं बिकॉज इट इज हॅव्हिंग प्रोड्युसिंग शुगर, शुगर जास्त लागतो, सर शुगर कडे आपण तेवढं इरिगेशन देतो, त्याचप्रमाणे सुद्धा इरिगेशन देणं मस्ट आहे फॉर प्रोड्युसिंग हाय क्वालिटी शुगर.
आफ्टर केअर ऑर वीड मॅनेजमेंट, ओके, त्याला आपण काय म्हणतो, आफ्टर केअरला इंटर कल्टिवेशन ऑर इंटर टिलेज. ओके, फर्स्ट 40 to 45 डेज ऑफ ग्रोथ इज कन्सिडर्ड अ मोस्ट क्रिटिकल पीरियड फॉर क्रॉप इरिगेशन. म्हणजे या बीटरूट क्रॉप साठी पहिले 40 to 50 दिवस हे क्रिटिकल आहेत फॉर क्रॉप बीट कॉम्पिटिशन. ओके, फर्स्ट 45 to 50 डेज. ओके, सो फर्स्ट वीडिंग इज डन ऍट 25 डेज आफ्टर सोईंग. बिफोर द 30 डेज आपण जेव्हा थिनिंग करतो, थिनिंगच्या लगेच तुम्ही करू शकता. सेकंड वीडिंग आज 40 डेज, दोनदा आपल्याला वीडिंग करणे गरजेचं आहे टू अवॉइड दॅट क्रिटिकल वीट कॉम्पिटिशन इन बिटवीन 40 to 45 डेज आफ्टर सोईंग. ओके, वी कॅन कंट्रोल द वीट बाय द हुईंग. ओके, हुईंग सुद्धा तुम्ही करू शकता. शुड नॉट बी मोर डीप, जास्त डीप न करता, बिकॉज बीटरूट इज डॅमेज होऊ शकतो त्या ठिकाणी. ओके, जास्त डीप मध्ये करायला जाल तुम्ही 5 to 10 cm डीपरूट जास्त त्यामध्ये. ओके, होईंग करताना समजा तुम्हाला 3 to 5 cm पर्यंतच तेवढी तुम्ही डीप मध्ये होईंग करू शकता. ओके, हर्बेड असेल तुम्ही अप्लिकेशन करू शकता. ओके, पायरामिन 3 kg ऍक्टिव्ह इंग्रेडिएंट पर हेक्टर ऍट 600 to 100 ml ऑफ वॉटर एज अ प्री इमर्जन्स हर्बिसाइड अँड बेटेनॉल. ओके, हे दोन हर्बिसाइड आपण चांगल्या प्रकारे युज करू शकतो इन बीटरूट क्रॉप. ओके, 2 kg ऍक्टिव्ह इंग्रेडिएंट पर हेक्टर एज अ पोस्ट इमर्जन्स इन 600 to 100 ml ऑफ वॉटर पर हेक्टर. ओके, या रिक्वायरमेंट तुम्ही एज अ प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स दोन्ही हर्बिसाइड टाकू शकता. ओके, लक्षात ठेवा, एक पायरामिन आणि दुसरा आहे बेटेनॉल. ओके, नेक्स्ट इज इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. ओके, पेस्ट मध्ये बघायला झालं तर काही इम्पॉर्टंट पेस्ट आहेत या क्रॉप बद्दलचे. ओके, पेस्ट मध्ये बघाल तर गारासी कटवॉर्म, बिहार हेरी कॅटापिलर, टोबॅको कॅटापिलर, आर्मी वॉर्म आणि क्राउन फीडर. ओके, आता हे जे सगळे वॉर्म्स आहेत, कटवॉर्म असेल, बेरी हेर, आर्मी वॉर्म, हे सगळे पानं खातात. ओके, वरचा जो लिफी स्ट्रक्चर आहे हे सगळे पानं खातात आणि जो क्राउन फीडर आहे. ओके, क्राउन फीडर म्हणजे लगेच असा आपला जो आपण सोईंग केली लगेच जेव्हा क्रॉप इमर्ज होईल त्याचं सीडलिंग डेव्हलप होईल तर लगेच तो क्राउन फीडर सुद्धा एक कॅटापिलर सुद्धा आहे. तो सगळे कॅटापिलर्स आहेत, सगळे अळ्यास आहेत, त्यांच्यामुळे बीटरूटला सगळे जास्त ढोका कशामुळे सगळे जे कॅटापिलर त्याच्यामुळे. ओके, आर्मी वॉर्म असू द्या, टोबॅको कॅटापिलर असू द्या, बिहारी कॅटापिलर असू द्या, कुठले कॅटापिलर असू द्या, सगळ्यांचं मेनली डॅमेज करताना काय लिप्स खातात, त्याच्यामुळे काय त्याची फोटोसिंथेसिस कॅपॅसिटी कमी होईल, बीटरूटला शुगर स्टोअर करायला त्याला एनर्जी भेटणार नाही सनपासून सुद्धा, म्हणून ते इम्पॉर्टंट पेस्ट आहेत. ओके, डिसमध्ये बघायला जाल तर लिप स्पॉट, कर्ली टॉप, सिडलिंग रॉट अँड डाऊनी मिल्ड्यू. ओके, डाऊनी मिल्ड्यू, कर्ली टॉप आणि लिप स्पॉट हे सगळे लिफवर येणारे डिसीज आहे. ओके, लिप स्पॉट मध्ये काय की पानावर धब्बे किंवा डाग तयार होतात ब्राऊन कलरचे. ओके, आणि कर्ली टॉप म्हणजे पानं गुंडाळले जातात. डाऊनी मिल्ड्यू मला माहिती आहे काय, आणि सिडलिंग रॉट म्हणजे काय की जे सिडलिंग्स आहेत ते पूर्ण सडायला लागतं खाली, सो रूट पासून पूर्ण स्टेम पर्यंत, त्याला सिडलिंग रॉट म्हणतो. ओके, हे सगळे फंगल डिसीज आहेत. ओके, फक्त कर्ली टॉप असेल तो व्हायरल डिसीज होऊ शकतो. ओके, फोर फॉर कंट्रोल द इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, मॅलोथियन 5% डस्ट ऍट द रेट ऑफ 2 kg हेक्टर पर इन सॉइल. आता हे कशासाठी मॅलोथियन, फॉर कंट्रोलिंग द ऑल द इन्सेक्ट पेस्ट. ओके, जेवढे पण कॅटापिलर्स आहेत किंवा वॉर्म्स आहेत सगळ्यांना कंट्रोल करायला मॅलोथियन करतो. ऑर स्प्रिंग कार्बारिल ऍट द रेट ऑफ 1 kg पर हेक्टर, मिथाईल पॅरोथियन ऍट द रेट 25 kg, हे सुद्धा तुम्ही ते स्प्रे करू शकता फॉर इन्सेक्ट कंट्रोल ऑर इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल. ओके, कलेक्ट एग मासेस ऑर डिस्ट्रॉय देम, जेवढे पण एग मासेस आहेत सगळ्या इन्सेक्ट पेस्टचे तुम्ही ते कलेक्ट करून डिस्ट्रॉय करू शकता. रेशन व्हेरायटीज ऑन ऍडॉप्ट क्रॉप रोटेशन, तुम्ही रेशन व्हेरायटीज ग्रो करून क्रॉप रोटेशन करून सुद्धा तुम्ही ते मेंटेन करू शकता. फील्ड सॅनिटेशन रिड्यूस डिसएडवांटेजेस, तुम्ही फील्ड सॅनिटेशन केलं ते सुद्धा तुम्ही डिसएडवांटेज करू शकता. ओके, फॉर कंट्रोलिंग ऑल द डिसीजेस यू कॅन ग्रो फॉर फंगिसाइड्स, जेवढे पण फंगिसाइड्स आहेत, बायोस्टिन असेल, थायरम असेल, कॅप्टन असेल, ओके, ब्लू कॉपर जे पण असेल तुम्ही ते युज करून तुम्ही फंगिसाइड वरून फंगल डिसीज तुम्ही कंट्रोल करू शकता. ओके, देन हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग करताना कसं तुम्ही आता जसं आपण जसं आपण पोल्टर हार्वेस्टिंग करतो, खालून उठून काढतो पूर्ण जो बीट, तसं आपण आता हार्वेस्टिंग करू शकतो. ओके, 10% शुगर ऍक्युमुलेशन ऍट बिगिनिंग ऑफ द फेब्रुवारी अँड ग्रॅज्युअल इन्क्रीज अप टू 15 to 16 मार्च पर्यंत त्याचं 15% वाढते. ओके, जर तुम्ही प्लांटिंग केलं ऑक्टोबर महिन्यात, ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आलं जवळपास 5 4 महिने झाले, 4 महिन्यापर्यंत 10% शुगर त्याला डेव्हलप होते. तुम्ही आम्हाला मार्च मध्ये हार्वेस्टिंग करायचं ठरवलं त्या ठिकाणी शुगर कंटेंट वाढलेलं असेल तुम्हाला 15 to 16% ओके, देर आफ्टर मे कन्स्टंट आर केम डाऊन ऑफ मे रिमेन इन द लॉंग पिरियड. ओके, जर आपण मार्च नंतर जरी ठेवलं फील्ड मध्ये एप्रिल महिन्यापासून तर शुगर हळूहळू थोडी कमी होऊ शकतं. ओके, मे कॉन्स्टंट ऑर मे कम डाऊन. ओके, फॉर लॉंगर टाइम आफ्टर मॅच्युरिटी झाल्यानंतर, कधी एप्रिल महिन्यापर्यंत आपण ठेवलं तर शुगर केन तेवढीच होऊ शकते, शुगर किंवा कमी होईल. ओके, एप्रिल महिन्यापर्यंत ठेवलं तर.
लक्षात ठेवा. सो लोअर लिव्ह ड्राईज, आपण हार्वेस्टिंग किंवा मायसोलेशन कसं म्हणतो, जेव्हा लोअर लिव्ह ड्राईज ड्राईव्ह वाढलेले असतात पूर्णपणे, बिग थ्रेडिंग जर घेतली आपण त्याची अबो 90 degrees असते बिग थ्रेडिंगची. ओके, रूट कॅन बी लुझन इन द सॉइल बाय सब सॉइलर अटॅच टू द ट्रॅक्टर आर बाय एमबी फ्लो. आपण जे लूज करू शकतो त्या रूट्सला आणि ते आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. ओके, आफ्टर कलेक्शन दॅट रूट्स, म्हणजे आपण कसे हार्वेस्टिंग करू शकतो, बाय द हेल्प ऑफ सब सॉइलर और एमबी फ्लो और मॅन्युअली तुम्ही कुदळ किंवा पावडाने सुद्धा ते हार्वेस्ट करू शकता. ओके, हार्वेस्टिंग करताना हे दोन मेथड्स आहेत. आफ्टर कलेक्शन द टॅप टॉप्स द क्राउन्स आर कट ऑफ फ्रॉम द रूट्स अडरिंग द सॉइल शुड बी क्लीन अँड शेंकिंग. ओके, आपण जे कलेक्ट केले रूट्स आहेत ते आपण टॉप्स किंवा जे आहेत क्राउन ते आपण कट करतो पानं आणि त्याचं क्राउन स्ट्रक्चर, आणि जे उडलेले रूट्स आहेत बीट रूट आहे ते आपण कलेक्ट करून त्यांना सॉइल वगैरे चिकटलेले ते काढायची बाहेर, त्याला क्लीन करायचं. ओके, शेकिंग करून वाढवून हात धुवून झटके मारून किंवा पाण्यात सुद्धा आपण ते धुवून तुम्ही ठेवू शकता. स्टोर त्याला करताना एक तर ड्राय कंडिशनला आपण त्या ठिकाणी ऊन पण नाही त्याला स्टोर. ओके, बीट शुड बी इमिजिएटली सप्लाय प्लांट, लगेच त्याला प्रोसेसिंग प्लांटला तुम्ही स्टोरेज करा करू शकता ज्या ठिकाणी एकदम सोयी सुविधा असेल. ओके, त्या ठिकाणी तुम्ही पाठवलं पाहिजे. ओके, बीट रूट बियॉन्ड 36 hours ऍट नाईट हाय टेम्परेचर विल द बीट यू अनफिट फॉर प्रोसेसिंग. जर बीट रूट तुम्ही हार्वेस्ट केल्यानंतर 36 hours, ओके, पण तुम्ही त्याला स्टोर चांगल्या प्रकारे केलं नाही किंवा प्रोसेसिंग पाठवलं नाही तर त्याची हाय टेम्परेचर मध्ये त्याचं जे शुगर केन असेल ते कमी व्हायला लागतं किंवा बीटरूटची जे शेप लाईफ आहे ते कमी होतं. ओके, बियॉन्ड 36 hours बिफोर 36 त्याला तुम्ही प्रोसेसिंग युनिटला पाठवायला पाहिजे. ओके, इल बघाल जर गुड मॅन प्रॅक्टिस मध्ये जर तुम्ही इल बघाल झाल तर जवळपास 8 to 10 tons बीटरूट भेटतं आणि 8 to 10 green tons होतं. ओके, हे बीटरूट तुम्ही आज व्हेजिटेबल पर्पज, ओके, किंवा सलाद और शुगर पर्पज साठी तुम्ही यूज करू शकता. 3 पर्पज तुम्ही यूज करू शकता और मेकिंग सेव्हरल बाय प्रोडक्ट ऑल्सो. ओके, आणि जे ग्रीन ट्रॉप्स आहे तुम्ही ऍज अ ग्रीन मॅन्युअरिंग और ऍज अ फॉडर म्हणून यूज करू शकता. ओके, अशा प्रकारे आपला क्रॉप झालेला आहे बीटरूट. कोणाला काय डाऊट आहे आता विचारू शकता, नेक्स्ट क्रॉप लगेच घ्यायचा आहे. ओके, सो व्हॉट आर डिफरंट व्हेरायटीज ग्रोईंग फॉर द बीटरूट क्रॉप. ओके, पंत S1 S2 ST S10 ओके, पंत कंपोजिट हे सगळे पंत युनिव्हर्सिटी या ठिकाणी डेव्हलप झालेले व्हेरायटी आहेत. ओके, मारिबो मुंगा पॉली फॉर गुड इंडियन कंडिशन, मालिगो अँगो पॉली, मॅरिबो एस्टा पॉली, मँगोलिनिया हे सगळे इंडियन कंडिशनला चांगल्या प्रकारे सुटेबल होतात. ओके, IISL कंपोजिट, युरो टाईप ई, रामोसटवा 06 रेकमेंडेड फॉर कमर्शियल कल्टिवेशन, ट्रिपलेक्स, बुश ई, US 35-37 या सगळ्या व्हरायटीज डेव्हलप झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे. मॅक्झिमली व्हरायटीज कुठे डेव्हलप झाल्या आहेत, नॉर्थ साईडच्या व्हरायटीज आहेत, शिमला असेल, पंत असेल, उत्तराखंड किंवा हिमाचल त्या ठिकाणी डेव्हलप झाले व्हरायटीज आहेत, ते आपल्या सुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये राजस्थान किंवा युपीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होतात. ओके, अशा प्रकारे आपला क्रॉप झालेला आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा, एक क्रॉप परत आपल्याला घ्यायचा आहे, व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. ओके, 78 जण आहेत. बीटरूट तुम्हाला क्रॉप समजला का व्यवस्थित, बीटरूट काय असतं, प्रोडक्शन कसं काय आणि त्याचा यूज काय आहे, शुगर बीटची शुगर साठी मार्केट प्राइस किती आहे, जास्त आहे. ओके, ऍज कम्पेअर टू शुगर केन. ओके, तुम्ही जे आपण शुगर फ्री तुम्ही जे ऍड बघा शकता. ओके, जे वेगळे मार्केटमध्ये बघा शुगर फ्री किंवा काय म्हणतात आपले शुगर फ्री म्हणून एक कंटेनर मार्केटमध्ये येतात. ओके, एक काय नाव तो कपूर म्हणून ऍडव्हर्टाईज करतो मला आपल्या याच्या टीव्ही वरती वगैरे, ते शुगर ते मार्क शुगर फ्री असेल बघा ऍड करतात त्या टीव्ही मध्ये, शुगर त्यापासून बनलेले असते शुगर बीट पासून. ओके, त्या ठिकाणी जो हायली डॅमेज करणारे आपल्या बॉडीला असतात शुगर कंटेंट ते कमी असतात. ओके, शुगर केन मध्ये शुगर मध्ये जास्त कारण शुगरचं आपल्या बॉडी जास्त सहन होत नाही कधी कधी. ओके, बघा मॅक्झिमम जे शुगरला जे शुगर पेशंट आहे किंवा बीपी वाढणारे पेशंट आहे कोलेस्ट्रॉल वगैरे शुगर केनच्या शुगर मध्ये जास्त असतात, पण ऍज कम्पेअर टू शुगर केनची शुगर किंवा शुगर बीट शुगर मध्ये ते फार कमी असतं, म्हणजे प्राइस जास्त असते. त्याला परत प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोसेसिंग सुद्धा हार असतं, हा म्हणजे प्रोसेसिंग सुद्धा हायली कॉस्टली असतं, म्हणजे शुगर केन शुगर बीटची प्राइस जास्त हाय आहे. ओके,
जर आता बघाल जर आपल्या मार्केटमध्ये जर आपल्या महाराष्ट्रामध्ये शुगर बीट पासून शुगर बनवण्यासाठी आपल्याकडे इंडस्ट्री नाही महाराष्ट्रात कुठंच, ती युपी बिहारला राजस्थान ठिकाणी आणि उत्तराखंड हिमाचल प्रदेशला आहे. ओके, तुम्ही जर बघाल मॅक्झिमम मध्ये शुगर बीट पासून शुगर केन तयार करण्यासाठी पाकिस्तान नंबर वन आहे. आलं लक्षात, आपण शुगर बीट पाकिस्तान मधून आयात करतो, त्यांच्या पाकिस्तानमध्ये शुगर बीट इंडस्ट्री जास्त आहेत ऍज कम्पेअर शुगर केन. ओके, आता शुगर बीट शुगर साठी मार्केट प्राइस जर बघायला जाल, आता आपण जनरली जरी मार्केटमध्ये घ्याल झाला ऍज तुम्ही सलाद किंवा ऍज अ व्हिजिटेबल बरोबर घेतो म्हटलं तर त्याची प्राइस कमी असेल द्याल. ओके, 40-50 रुपये किलो, 50-60 रुपये किलो. पण तुम्ही जर इंडस्ट्री मध्ये विकायला जाल शुगर साठी, कमत कमत तुम्हाला आता किलो प्रमाणे तुम्हाला बघाल 200 ते 300 किलो तुम्हाला पडायला पाहिजे. 100 ते ऍटलीस्ट पाहिजे, 100 ते 200 रुपये किलो तुम्हाला पडायला पाहिजे ऍटलीस्ट कॉस्ट पर किलो. ओके, अजून कोण क्वेश्चन आहे काही असं पटकन विचारा, अनलेस नेक्स्ट ग्रुप व्हायचं आपल्याला घ्यायचं लगेच. काय क्वेश्चन असेल ना तर ठीक आहे, आपण नेक्स्ट ग्रुप घेऊया. आता पोटॅटो, आलू, बटाटा सगळ्यांचं आवडतं. ठीक आहे, स्क्रीन तुम्हाला विजिबल का सांगा बघता, लगेच स्क्रीन शेअर करतो. ओके, सो नेक्स्ट क्रॉप इज अवर पोटॅटो. ओंकार तुला म्यूट ठेव. HR17 ओके, पोटॅटो बॉटनिकल नेम इज सोलॅनम ट्युबरोसम. ओके, पोटॅटो असेल, ब्रिंजल असेल, टोमॅटो असेल, सगळ्यांची फॅमिली सोलॅनसी आहे. ओके, ओरिजिन साऊथ अमेरिका, पेरू. ओके, ज्या ठिकाणी पेरू आहे, तुम्हाला देश आहे पेरू, साऊथ अमेरिका खंडामध्ये, त्या ठिकाणी असं ओरिजिन झालेलं आहे पोटॅटो क्रॉप्स. ओके, पोटॅटो क्रॉप पानक स्ट्रक्चर कसा आहे, फ्लावर स्ट्रक्चर कसा आहे त्याचं पोटॅटो क्रॉप. ओके, सो इकॉनॉमिक पॉइंट, पोटॅटो इज कॉमनली नोन एज बटाटा ऑर आलू. ओके, पोटॅटो इज वेजिटेबली फ्रूट क्रॉप, हायली स्टार्च कंटेंट क्रॉप. ओके, सर्वात जास्त एनर्जी क्रॉप कुठल्या क्रॉप असतं, पोटॅटो क्रॉप सगळ्यात जास्त एनर्जी असते. तुम्ही एक आलू खाऊन पूर्णपणे 1 किंवा 2 आलू खाऊन तुम्ही दिवसभर राहू शकता, एवढी त्याच्यामध्ये एनर्जी असते. म्हणून याला व्हेजिटेबल क्रॉप सुद्धा आहे आणि फ्रूट क्रॉप सुद्धा आहे. ओके, आणि गुड प्रोसेसिंग क्रॉप सुद्धा आहे, चिप्स वगैरे प्रोडक्ट बनवू शकता. ओके, रबी सीझन चांगला गुरु करतो, रबी सीझन क्रॉप सुद्धा म्हणतो. पोटॅटो इज अ रोज रिच सोर्स ऑफ 20.1% प्रोटीन, 20% CHO कार्बोहायड्रेट्स, 0.3% फॅट अँड 1% क्रूड फायबर. ओके, हे रिसोर्स आहे त्याचे. इट प्रोव्हाइड्स गुड क्वालिटी ऑफ ग्रीन फॉडर टू द कॅटल्स. ओके, दोन्ही पण बीटरूट असू द्या, स्वीट पोटॅटो किंवा पोटॅटो, जेवढे पण याचे पानं फुलं असतात ते सगळे ऍज अ ग्रीन फॉडर म्हणून चांगल्या प्रकारे आपण युज करू शकतो. पोटॅटो कॉल्ड एज अ पुअर मॅन्स फूड बिकॉज पोटॅटो चीप असतं, हायली न्यूट्रिशिव असतं. ओके, म्हणून पुअर मॅन्स फूड म्हणतात. इट इज ऑल्सो अल्टरनेटिव्ह टू पनीर, पनीरची भाजी म्हणाल त्याला अल्टरनेटिव्ह आहे हा क्रॉप किंवा ह्याची भाजी सुद्धा पोटॅटोची. बिकॉज पनीर मध्ये जो आपण शाही वगैरे पनीर म्हणतो त्याप्रमाणे आपण भाजीची खाऊ शकतो आणि सेम न्यूट्रिएंट कंटेंट असतात पनीर आणि याच्यामध्ये सुद्धा. म्हणाला पुअर मॅन्स फूड सुद्धा म्हणतात. ओके, बिकॉज इट इज चीप, स्वस्त असतं ऍज कम्पेअर टू पनीर. ओके, म्हणाला पुअर मॅन्स सुद्धा फूड म्हणतात. ओके, तुम्हाला रिझन माहित असले पाहिजे का म्हणतात का ठिकाणी. ओके, आणि याच्या रिसोर्स फूड असते, रिसोर्स ऑफ प्रोटीन आहे चांगल्या प्रकारे, अँड चांगला आहे. तुम्ही जर 2 सकाळी आलू खाले, 2 किंवा 3 तुम्ही दिवस राहू शकता, बॉईल करून आलू खा, मीठ टाकून खावा, तुम्ही 2-3 दिवस राहू शकता चांगल्या प्रकारे. ओके, 2-3 आलू खाऊन सुद्धा. पोटॅटो रिच सोर्स ऑफ स्टार्च, त्याला स्टार्च जास्त कंटेंट असल्यामुळे आला आपण चांगल्या प्रकारे एनर्जी सोर्स म्हणतो. ओके, स्टार जास्त असतं, विटॅमिन B1 and C हे चांगल्या प्रकारे असतात. सो इट प्रोव्हाइड्स रिसोर्स ऑफ एनर्जी टू द ह्युमन बॉडी ऑर एनी ह्युमन बॉडी ऑर एनी अदर एनिमल. ओके, इट मे फीड फॉर क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन मध्ये तुम्ही युज करू शकता. ओके, क्रॉप रोटेशन इंटरक्रॉप तुम्ही युज करू शकता. शुगर केन पोटॅटो असेल, व्हीट पोटॅटो असेल, राईस पोटॅटो असेल, कुठल्या ठिकाणी तो क्रॉप सुटेबल आहे, मेज पोटॅटो असेल. ओके, पोटॅटो इज यूज एज अ फूड प्रोडक्ट, इट्स लाईक एज चिप्स, स्लाइस, श्रेड पोटॅटोज. ओके, आपण यासाठी आपण जे बायपोर्ट बघू शकतो या ठिकाणी. ओके, इट प्रोव्हाइड्स एनर्जी टू ह्युमन डाईट,
इट यूज फॉर प्रोडक्शन ऑफ स्टार्च अल्कोहल ग्लुकोज स्टार पासून की आपण अल्कोहोल सुद्धा बनवू शकतो ग्लुकोज सुद्धा बनवू शकतो पोटॅटो पासून ओके ह्याचा इकॉनॉमी इम्पॉर्टन्स तुम्हाला माहित असलं पाहिजे नेक्स्ट बॉटनिकल डिस्क्रिप्शन ओके द पोटॅटो इज अ पेरिनियल बट क्रॉप इज रेड विथ अॅन्युअल ओके हा पेरिनियल क्रॉप आहे तुम्ही जर बघाल शिमला किंवा पेरूच्या ठिकाणी या ठिकाणी स्टेशन आहेत पोटॅटोचे पोटॅटो त्या ठिकाणी अॅन्युअल ग्रो करतात त्याचं फ्लॉवर स्ट्रक्चर असतं तुम्ही पोटॅटोचे बिया बघाल खूप बारीक बिया असतात आणि याचे जर तुम्ही ऍज अ फक्त जे सीड जर तुम्ही प्लांट करतो म्हणजे फक्त बियाचं प्लांट करतो जे ट्रू सीड असतील ते टीपीएस ओके ट्रू प्रोडक्शनचं प्लांट करून त्याला तुम्हाला हार्डली 2 ते 5 ग्रॅम पर हेक्टर रिक्वायरमेंट लागतात त्या सीडची 2 ते 5 ग्रॅम पर हेक्टर एवढे सीड बारीक आणि एवढे हलके असतात ओके आणि ते शिमला त्याच ठिकाणी सीड प्रोड्यूस करतात आपल्या ठिकाणी सीड प्रोडक्शन होत नाही आपण त्याचे फक्त आपण जे पोटॅटो फक्त डायरेक्ट प्लांट करतो जे आपण डोळे आलेले पोटॅटो म्हणतो त्याला प्लांट करतो त्याच्या आपण त्याला मल्टिप्लिकेशन करतो पोटॅटोचं ओके सो पोटॅटो इज अ पेरिनियल क्रॉप पण त्याला आपण ट्रीट करताना ऍज अ अॅन्युअल क्रॉप ट्रीट करतो लक्षात ठेवा पोटॅटो डेव्हलप होईल पहिला जो पोटॅटो डेव्हलप होतो जमिनीच्या खाली तो एका वर्षी डेव्हलप होतो पहिल्या सीझनला दुसऱ्या सीझनला फ्लॉवर डेव्हलप होतो ओके विजुअली प्रोपगेटेड ट्यूबर्स ऑर ट्यूबोटो सीड्स ओके हा विजुअली प्रोपगेट सिक्स आणि सेक्शुअली प्रोपगेट करू शकतो ओके विजुअली बाय ट्यूबर्स सेक्शुअली बाय टीपीएस ट्यूबोटो सीड्स ओके शिमलाला स्टेशन आहे पोटॅटोचे स्टेशन ओके त्या ठिकाणी ते टीपीएस ग्रो करतात ओके सगळ्या व्हरायटीज बघा खुपरी खुपरी सोना कल्याण सोना जे व्हरायटी सगळ्या डेव्हलप करणाऱ्या व्हरायटीज सगळ्या तिथल्या आहेत ओके क्रोमोझोम नंबर इज 2N = 48 इट ट्यूबर्स इज एनलार्ज अंडरग्राउंड स्टेम पार्ट ओके ट्यूबर असलेला स्ट्रक्चर कुठला आहे अंडरग्राउंड स्टेम त्याला म्हणतात रूट्स ऑफ एंड स्टोलन अँड रॉड्स नोट्स ऑफ द रूट्स पोटॅटो रूट्स आर न्यूट्रिशियस स्मॉल अँड फायबरस ओके स्मॉल असतात फायबरस असतात रूट्स एरियल पोटॅटो स्टेम इज कॉल्ड एज हॅलम तुम्ही बघाल जाल की जे पण आपण जे वेल म्हणतो जसं आपलं पॉपरी कुठं कुठला क्रॉप आपला ग्राउंडनट ओके जे पोटॅटो एरियल पोर्शन आहे वरचा पोर्शन त्याला स्टेम किंवा हलम म्हणतात जस्ट लाईक एज अ ग्राउंडनटला सुद्धा आपण हलम म्हणतो किंवा आपण वेल म्हणतो मराठीमध्ये ओके वेली म्हणतो आपल्या याच्या भुईमुगाच्या त्यालाच आपण स्टेम किंवा हलम म्हणतो इन केस ऑफ पोटॅटो क्रॉप विच इज अँग्युलर जे पान असतात त्याचे अँग्युलर असतात थोड्याफार प्रमाणात ग्रीन कलर पर्पिश कलर इन कलर ओके पर्पिश कलर इन और ग्रीन कलर इन कलर मध्ये असतं पूर्ण स्ट्रक्चर लिव्ज आर फायनेटली कंपाऊंड ओके कंपाऊंड अल्टरनेटिव्ह सेव्हरल लिफलेस त्या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात ओके एकाच पानाला 2 ते 3 असे लिफलेट तयार झालेले असतात ओके अशा प्रकारे द फ्लॉवर्स ऑफ पोटॅटो आर परफेक्टेड सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप अँड पर्पलिश टू व्हाईट कलर इन ओके जे फ्लॉवर कलर आहे तो पर्पलिश व्हाईट कलर तुम्ही जर बघाल जे वांग्याचे फ्लॉवर आहेत किंवा टोमॅटोचे फ्लॉवर आहेत तर सेम स्ट्रक्चर आहे फ्लॉवरचं पोटॅटोचं क्रॉप सुद्धा फक्त कलर व्हाईट टू पर्पलिश कलर आहे पर्पलिश व्हाईट कलर आणि ते परफेक्ट असतात ते सेम जसं आणि ते सेम पॉलेंट दोन्ही पण क्रॉप पोटॅटो घ्या टोमॅटो घ्या शुगर आपलं टोबॅको घ्या किंवा ब्रिंजल घ्या सगळे शेल्फ पॉलेंटेड क्रॉप आहेत ओके सगळ्यांची फॅमिली सोलेनेस असल्यामुळं तुम्हाला एक बेसिक नॉलेज सांगतो की ज्या ज्या क्रॉपची फॅमिली सेम आहे त्यांचं फ्लॉवर स्ट्रक्चर सारखं असतं म्हणून त्याला एका फॅमिलीत टाकले असतात हा जो बेसिक रिझन आहे त्या मागचा त्या फॅमिली सेम असण्याचा बघाल जाल तुम्ही शुगर कॅन घ्या जेवढे पण खरीफ सीझन मधले सिरियल घ्या रबी सीझन मध्ये सिरियल घ्या जेवढे तुम्ही पल्स क्रॉप घ्या लेग्युमिनस क्रॉप किंवा तुम्ही जेवढेही सोलेनेसी फॅमिली क्रॉप घ्या तुम्ही स्ट्रक्चर बघा फ्लॉवर स्ट्रक्चर ओके तुम्ही समजा तुमचा तुमच्या समजा ग्राउंडनट क्रॉप आहे तुमच्या समजा चणा आहे हरभरा ते तुमच्याकडे समजा ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम असेल तुम्ही फ्लॉवर स्ट्रक्चर बघा फ्लॉवर स्ट्रक्चर सेम आहे म्हणून त्याला एका फॅमिलीत टाकलेलं आहे हा मागचा बेसिक रिझन आहे लक्षात म्हणून तुम्ही जर पोटॅटो फॅमिली असेल सोन्याची फॅमिली तुम्ही जर पोटॅटो सीट तुम्ही कधी बघितलं नाही ऍक्च्युअल ट्रू सीट कधी बघितलं नाही पोटॅटो मी सुद्धा बघितलं नाही इव्हन पोटॅटो तुम्ही मी सुद्धा फ्लॉवर बघितलं नाही पण तुम्हाला सांगतो की अजून करत असेल तुम्हाला पोटॅटो फ्लॉवर तुम्ही टोमॅटोचं फ्लॉवर चेक करा ब्रिंज फ्लॉवर चेक करा ज्यांची फॅमिली सेम आहे त्या फॅमिली मधले सोनी फॅमिली सोन्या फॅमिली मध्ये जेवढे पण सेम क्रॉप असतात आणि फॅमिली मधले जेवढे पण क्रॉप असतात ते सगळ्यांचं फ्लॉवर स्ट्रक्चर सारखं असतं म्हणून त्याला एका फॅमिलीत टाकतात हा बेसिक रिझन आहे त्याचा ओके फ्लॉवर स्ट्रक्चर इज सेम म्हणून त्याला पण फॅमिली सेम असते ओके सो इन्फ्लोरन्स इज कॉम्पॅक्ट रेसिम टाइप ओके रेसिम टाइप मध्ये इन्फ्लोरन्स कॉम्पॅक्ट असतो फ्लॉवर स्ट्रक्चर देन सॉइल रिक्वायरमेंट मागास जशी सॉइल लागले बीटरूटला ते सॉइलला लागतं फक्त पीएच कमी लागतं याला ओके
फक्त पीएच कमी लागतं, हा न्यूट्रल सॉइलला किंवा ऍसिडिक सॉइलला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ओके, पण जे सॉइलची कंडिशन आहे ती सेम पाहिजे. वॉटर ग्रोन व्हेरायटी ऑफ सॉइल रेंजिंग फ्रॉम सँडी लूम, सिल्टी लूम टू क्ले लूम सॉइल. ड्रिप इरिगेटेड एंड मॉडरेट लाइट टेक्सचर सॉइल आर मेनली सुटेबल फॉर दिस क्रॉप. सँडी सॉइल मोस्ट सुटेबल फॉर पोटॅटो क्रॉप. रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, नॉट ग्रोन इन सलाइन अल्कली सॉइल. जसं मगाशी क्रॉप बघितला बीटरूट, तो सलाइन अल्कली सगळं चालतो, तो हा क्रॉप ऍसिडिक कंडिशन किंवा न्यूट्रल कंडिशन चालतो. ऍसिडिक कंडिशन और न्यूट्रल कंडिशन, ओके, सॉइलची त्या ठिकाणी क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो होतो. देन क्लायमेट, सेम क्लायमेट लागणार आहे सुद्धा. हा सुद्धा अरबिक सीजन क्रॉप किंवा टेम्परेट क्रॉप आहे. रिक्वायर्ड कूल अँड क्लोअर क्लायमेट. टेम्परेचर रेंज फॉर जर्मिनेशन 25 डिग्री सेल्सिअस फॉर व्हेजिटेटिव्ह पर्पोज, 20 डिग्री सेल्सिअस अँड फॉर ट्युबरायझेशन 17 to 20 degrees Celsius. 17 to 20 degrees Celsius टेम्परेचर लागतो फॉर ट्युबरायझेशन. ओके, टेम्परेचर अबो 30 स्टॉप्स द ड्युरेशन फॉर्मेशन. सिमिलरली 30 मध्ये त्या बीटरूट सुद्धा त्याचे शुगर कंटेंट किंवा बीटरूट मध्ये जे डेव्हलपमेंट ऑफ बीटरूट असेल ते सुद्धा कमी होतं. ओके, सो अबोथ 30 degrees टेम्परेचर इट ऑल्सो अफेक्ट द ट्युबर फॉर्मेशन इन द पोटॅटो क्रॉप. ओके, फॉस्ट अँड ड्यू ऍट द फ्लॉवरिंग अँड हेल स्टॉर्म ऍट द सीड फॉर्मेशन, हे सगळे खूप हार्मफुल आहे क्रॉप साठी. रेनफॉल रेंज इज 750 to 1000 mm पर इयर ऑर पर एनम. ओके, अशा प्रकारला क्लायमेटची रिक्वायरमेंट आहे. देन लँड प्रिपरेशन सेम आहे, काही फरक पडत नाही याला सुद्धा. गुड सीड प्रिपरेशन इज रिक्वायर्ड फॉर गुड ट्युबरायझेशन, कारण याला भुसभुशीत, ओके, याला पोरस चांगल्या प्रकारे सीडबेड लागतं. ओके, प्लेन अँड पोरस, त्या ठिकाणी सॉइल भुसभुशीत सँडी असेल त्या ठिकाणी हा चांगल्या प्रकारे ग्रो होतो क्रॉप. ओके, याला पोरस टाईपचं सॉइल सॉइल कंडिशन लागतं. वन फ्लोईंग डीप फ्लोईंग ऍट 2 to 3 हॅरोइंग प्लँकिंग टू मेक सर्फेस स्मूथ अँड वेल डेव्हलप फॉर पोटॅटो क्रॉप. ओके, स्मूथ भुसभुशीत त्याला आपण सीडबेड डेव्हलप करायला पाहिजे, तेव्हा तो चांगल्या प्रकारे तो क्रॉप त्या ठिकाणी डेव्हलप होईल. ओके, तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या क्रॉपचं काय स्पेसिफिकेशन, त्याला काय लागतं, त्याच्यानंतर तुम्ही सीडबेड करायला पाहिजे. ओके, सांगायची गरज नाही. तुम्ही आता 6th semester 4th semesterला आता आलेला आहे, आता आपण खरीप सुरू झाला आहे, आपण बरेचसे क्रॉप शिकत आलेलो, म्हणजे कुठल्या क्रॉपला काय आलं तुम्हाला जर बेसिक इन्फॉर्मेशन, तुम्हाला या सुद्धा गोष्टी सांगायची गरज पडणार नाही. ओके, तुम्हाला माहित असलं पाहिजे कुठल्या क्रॉपला काय रिक्वायरमेंट आहे, त्या अनुषंगाने आपल्याला क्लायमेट रिक्वायरमेंट कसली असली पाहिजे, सॉइल रिक्वायरमेंट कशी असली पाहिजे, लँड रिक्वायरमेंट काय करायला पाहिजे, तुम्हाला लगेच कळतं आपोआप. मग तसं पाठ करायला सुद्धा गरज पडत नाही. ओके, सीड अँड सोईंग, तुम्हाला पाठ करायचं काय पाहिजे, तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय त्याचे. ओके, सीड अँड सोईंग कशी, व्हेरायटीज कुठल्या आहेत, हार्वेस्टिंग कशी करायची, स्पेसिफिक कुठला क्रॉप असेल तर, या गोष्टी मला एकदम माहित पाहिजे. बाकी तुम्ही आधी तुम्हाला लिहिता येऊ शकता आपोआप. ओके, सो सी सेगमेंट विथ द 3 kg ऑफ थायरम पर केजी ऑफ सीड. ओके, आता 3 gram थायरम कुठल्या केजीला, आता हे केजी मध्ये म्हटलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा की जे आपण युज करतो ट्युबर्स त्या ठिकाणी आपण हा एकदा ट्रीटमेंट करायला पाहिजे याची. त्यासाठी फॉर कंट्रोलिंग फंगल डिसीजेस ते आपण करू शकतो, सीड बॉन सुद्धा किंवा सॉइल बॉन सुद्धा. आणि फंगल डिसीज साठी 0.25 DM सोल्युशन 45 hour डायथिन Z78 हे सुद्धा आपण ते युज करू शकतो. फॉर ब्रेकिंग डॉर्मन्सी शुगर पोटॅटो ट्युबर साठी विथ 1% थायोयुरिया प्लस 1 ppm जिबरलिक ऍसिड. ओके, जिबरलिक ऍसिड किंवा 1% थायोयुरिया आपण शुगरच्या सॉरी पोटॅटोच्या जे हेज ट्युबर असतात त्या ठिकाणी आपण त्याला ट्रीटमेंट करून डॉर्मन्सी आपण त्याला ब्रेक करू शकतो. हे कसाठी की त्याचं प्रॉपर जर्मिनेशन आहे, लवकर जर्मिनेशन व्हायला पाहिजे म्हणून. ओके, युज ऑफ अझोटोबॅक्टर ऍट द रेट ऑफ 2.5 kg अँड 500 ml लिक्विड अझोटोबॅक्टर डिझॉल्व्ह इन 100 liters ऑफ वॉटर फॉर 20 quintal ऑफ सीड डीप फॉर 20-30 minutes. ओके, आता तुम्ही सीडेड बघाल. ओके, जे जर आपण जे ट्युबर्स आपण जे ट्युबर जर आपण लावले जर पोटॅटो आपण डायरेक्ट लावले व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जवळपास 20 kg म्हणजे क्विंटल पर्यंत आपल्याला सीडेड लागतं पर हेक्टरी. ओके, जर तुम्ही फक्त बिया लावले मला टीबी असते तुम्हाला 4 to 5 म्हणजे 5 to 6 gram पर्यंत सीड लागतं पर हेक्टर साठी. टीपी असं लक्षात ठेवा, समोर आहेच तुम्हाला दिलं ते बघू शकतो आपण. थांबा, समोर असलं काय प्रॉब्लेम नाही. अझोटोबॅक्टर आणि अझोटोबॅक्टर हे दोन्ही प्रकारला ट्रीटमेंट करायची आहे. ओके, सिलेक्शन ऑफ सीड्स, ट्युबर शुड बी युनिफॉर्म इन शेप.
जर तुम्ही वेजिटेबल प्रोपोर्शन करत असाल ट्युबर पासून तर ते शुगरचं शेप आहे तो युनिफॉर्म असायला पाहिजे शेपमध्ये साईज अँड कलर. ट्युबर शुड बी परचेस फ्रॉम द रिलायबल एजन्सी ऑर रिलायबल सोर्स. डिसेबल ट्युबर शुड बी यूज फॉर प्रॉपर सोईंग. साईज ऑफ ट्युबर शुड बी 3.5 to 5 centimeter साईज असला पाहिजे डायमीटर मध्ये. ओके ट्युबर शुड नॉट बी शिवल्ड. ओके ते फाटलेले किंवा डॅमेज नसावं. ट्युबर्स हॅव 30 to 35 gram वेट आर मोस्टली इकॉनॉमिकल अँड गिव्ह हायर यील्ड. 30 to 35 gram वजनाचे जे सीड ग्रो ट्युबर्स ते आपल्याला प्लांटिंग करायचं आहे फॉर गेटिंग मॅक्झिमम इकॉनॉमिकल अँड हाय यील्ड. ओके अशा प्रकारे ट्युबर बद्दल झालं. ओके आणि जर टिपेस बघायला झालं ट्यूर प्रोड सीड जे सिमलामध्ये प्लांटिंग करतात त्या ठिकाणी 2-5 to 6 gram टीपीएस जसे आपले बिया असतात ना आपल्या कायच्या वांग्याचे किंवा टोमॅटोच्या त्याचप्रमाणे बिया असतात त्या 5 to 6 gram पर्यंत एवढं त्याचे बियाणं लागतं. ओके टीपीएस ट्रू पोटॅटो सीड लक्षात ठेवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वाला टीपीएस तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ट्रू पोटॅटो सीड लॉंग फॉर्म आहे. ओके सो सीड रेट फॉर रिक्वायर्ड फॉर इरिगेशन एंड फर्टिलाइजर एनर्जी 20 to 25 centimeters पर हेक्टर हे ट्युबर्स आहेत. ओके आज रेट आहे ट्युबर्स व्हेजिटेबल प्रोपोगेशन साठी. ओके आणि हा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलाय मी हा आहे टीपीएस सीड रेट 5 to 6 gram फक्त. ओके टाइम ऑफ सोईंग खरीप मध्ये सुद्धा आपण सोईंग करू शकतो. खरीप मध्ये कुठं करतो मॅक्झिमली जो नॉर्थ पोर्शन आहे आपल्या इंडियामधला सिमला वगैरे असेल उत्तराखंड हिमाचल असेल त्या ठिकाणी खरीप मध्ये सोईंग करतात जून जुलै महिन्यामध्ये. रवी मध्ये खाली बाकीचा उरलेला खालचा पोर्शन आहे डेक्कन किंवा सेंट्रल इंडिया किंवा साऊथ इंडिया त्या ठिकाणी रबी सीझन मध्ये मिड ऑक्टोबर टू मिड नोव्हेंबर आपला सोईंग करायला पाहिजे. ओके तीन मेथड प्लांटिंगच्या या सोईंगच्या सुद्धा प्लांटिंग इन रिजेस प्लांटिंग इन फ्लॅट बेड प्लांटिंग इन फ्लॅट सर्फेस बाय रिजेस. ओके स्पेसिंग फॉर इन्फिल्ड एरिया साठी 60 by 120 centimeters आपण स्पेसिंग फॉलो करतो. डेप्थ ऑफ सोईंग 4 to 5 centimeters मध्ये डेप्थ मध्ये सीड किंवा आपण जे ट्युबर्स ते पडले पाहिजे. ओके हे झालं सीड अँड सोईंग बद्दलच. नेक्स्ट इज ह्याच्या मेथड्स कुठल्या बघू शकता आपण. ओके फ्लॅट बेड काय फ्लॅट प्लांटिंग इन फोरोज प्लांटिंग इन रिजेस. ओके दिस मेथड इज सुटेबल फॉर लाईट सॉइल. ओके फ्लॅट बेड कुठे आपण फॉलो करतो ज्या ठिकाणी लाईट सॉइल आहे त्या ठिकाणी फ्लॅट बेड फॉलो करायला पाहिजे. प्लांटिंग ट्युबर्स इज डन ऑन फ्लॅट सर्फेस इन अ व्हेरी शॉलो. काय प्रॉब्लेम आहे बघा कोणाचा प्रॉब्लेम येत आहे सर. प्लांटिंग चांगलं की ट्युबर प्लांटिंग चांगलं. ट्युबर प्लांटिंग चांगलं रे. ट्रान्सप्लांटिंग पण चांगलं आहे पण ट्युबर प्लांट ट्रान्सप्लांटिंग मध्ये कसं होईल तसं ट्रान्सप्लांटिंग करत नाही आपल्याकडे. ते वरती असते की नॉर्थ साईडला प्लांट करतात आपल्याला सुद्धा करू शकतो प्रॉब्लेम नाही आपण करू तो काही प्रमाणात करतात. ट्रान्सप्लांटिंग करताना कसं तुम्ही त्याचा सीडलिंग आणाल बाहेर ट्रान्सप्लांटिंग करायला त्या ठिकाणी अशा सर की कधीतरी सीडलिंग डॅमेज होऊ शकतो आणताना प्लांटिंग केल्यानंतर सीडलिंग परत त्याचं जर्मिनेशन लाईफ कमी होत आहे. पण तुम्ही डायरेक्ट प्लांटिंग करा ट्युबर्स मधनं लगेच त्याला फुटे बसून त्या तुम्ही ट्रान्सप्लांट डायरेक्ट ट्युबर्स मधून प्लांट केले ते कधी जास्त हेल्दी असतात त्याच ठिकाणी प्लांटिंग केल्यामुळे. पण ते जे ट्युबर्स प्लांटिंग करतो जनरली ट्युबर्स मध्ये प्लांटिंग करायला पाहिजे फॉर गेटिंग हायर यील्ड अँड फॉर मेंटेनिंग हाय पॉप्युलेशन. ओके सो फ्लॅट बेड मेंटेन करताना सर्फेस इन व्हेरी शॉल शॉलो फॉर मध्ये प्लांटिंग करायला पाहिजे. रिजेस आर प्रिपेअर्ड ऍट 60 centimeters अपार्ट. ओके 6 centimeters एकापेक्षा दूर असले जे आपण ते रिजेस फॉलो करतो किंवा बनवतो. आफ्टर जर्मिनेशन वेन प्लांट अटेन्स 12 to 15 हाईट. ओके तेव्हा 12 to 15 हाईट त्याला असते तेव्हा आपण त्याला अर्थिंग अप करायला पाहिजे. ओके थिकन द रिजेस अर्थिंग अप करायला पाहिजे 15 to 20 दिवसानंतर किंवा 15 to 20 आले हाईट आल्यानंतर. ओके फर्स्ट अर्थिंग अप इज डन ऍट 20 to 35 days सेकंड अर्थिंग अप डन ऍट 40 to 45 days. ओके शुगर मध्ये आपण अर्थिंग करतो. ओके माती भरणे याला म्हणतात तशा पाण्यासाठी सुद्धा करायला पाहिजे. ओके कायसाठी करतो की जेव्हा ट्युबर्स जे ग्रो होते त्याला मातीचं कवरिंग असलं पाहिजे. जर त्याला मातीचं कवरिंग नसेल त्या शुगर बीटला त्याच्या ठिकाणी ऊन पडलं त्याचा कॉस्ट म्हणजे त्याला प्राइस कमी भेटणार आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा. ग्रीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होतात. ओके त्याला आपण स्नर्स सन स्कॉर्च म्हणतो त्याचे डिसऑर्डर आहे तिचं त्याला मातीने पूर्ण कव्हर झालं पाहिजे पूर्ण शुगर आपल्या प्रोडक्टचा क्रॉप जमिनीपासून. ओके हा त्याचा मेन उद्देश आहे अर्थिंग कपचा. ओके परत त्याला प्लांटचा सपोर्ट चांगला भेटतो सॉइलचा म्हणून त्याला आपण अर्थिंग कप करायला पाहिजे. ओके वन मिनिट
ठीक है. सो प्लांटिंग इन फरोज, नेक्स्ट मिलते प्लांटिंग फरोज. शालो फरोज आर ओपन एट 60 सेंटीमीटर अपार्ट. पोटेटोज आर प्लांटेड इन द फरोज. देन इमीडिएटली स्मॉल रेस आर मेड. अर्थिंग अप इज डन टू मेड मेक रिजेस थिक. ओके फर्स्ट आर सेम आहे प्लांटिंग इन बेड एंड फ्लैट बेड. ओके फक्त अर्थिंग अप करताना सेकंड फक्त अर्थिंग अप करतो डायरेक्ट आपण 30 ते 15 दिवस आपलं प्लांटिंग आणि फर्स्ट अर्थिंग अप टू हाईट ऑफ 30 to 40 सेंटीमीटर जो हाईट वाली आपण अर्थिंग अप करायला पाहिजे. ओके देन प्लांटिंग इन रिजेस. एक फॉर्म मध्ये प्लांटिंग केली आहे, एक रिजेस मध्ये प्लांटिंग केलेली आहे, दुसरी आहे प्लॅटून मध्ये. ओके आफ्टर प्लांट प्रिपरेशन ऑफ रिजेस लँड रिजेस 30 सेंटीमीटर अपार्ट हाईट अँड 60 सेंटीमीटर विथ. ओके आर मेड डिस्टन्स 40 to 60 सेंटीमीटर सेम आहे डिस्टन्स 60 सेंटीमीटर रो टू रो किंवा फॉर्म मधला. विथ द हेल्प ऑफ स्पेड ट्युबर्स आर प्लांटेड डिस्टन्स ऑफ 12-20 सेंटीमीटर आपण प्लांटेड करतो ऑन द रिजेस. ओके हे फॉर्म मध्ये करतो आणि रिजेस मध्ये करतो. या ठिकाणी अर्थिंग अप करायची गरज नाही जास्त कारण आपण रिजेस मध्ये प्लांटिंग केल्यामुळे त्याला ऑलरेडी आपण सॉइल प्रोव्हाइड केले चांगल्या प्रकारे. आपण ते फरोज मध्ये प्लांटिंग करताना किंवा प्लांटिंग करताना बेड मध्ये आपल्याला अर्थिंग अप करणं मस्त आहे टू गिव्ह सपोर्ट आर टू एनहान्स द ट्यूबर फॉर्मेशन. ओके नेक्स्ट इज मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. ओके जवळपास 20 ते 30 टन पर हेक्टर जास्त प्रमाणात लागतं. फर्टिलायझर 150-160-120 हे पण जास्त प्रमाणात लागतं बिकॉज इट इज हायली एनर्जी क्रॉप. मग तुम्हाला बोललं की एनर्जी क्रॉप आहे, स्टार्च कंटेंट जास्त आहे या क्रॉप मध्ये. सगळ्यात जास्त स्टार्च कंटेंट बघायला बघायला जाल या क्रॉप मध्ये स्टार्च कंटेंट आहे म्हणून याला ते मेंटेन करायला लागते, अचीव करायला याला मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स लागतात म्हणून जवळपास त्याचा सेल रेट जास्त आहे फर्टिलायझर रेट. ओके 150-160-120 एनपीके केजी पर हेक्टर. हायड्रोजो नायट्रोजो इज डिले ट्यूबर इनिशिएशन अँड न्यू अनमॅच्युरिटी. जो आपण हाय नायट्रोजन रोज त्याचे मॅक्झिमम विजली गुड जास्त होईल त्याच्यामुळे काय की ट्यूबर इनिशिएशन याला लेट होईल आणि मॅच्युरिटी सुद्धा त्याचा लेट होईल, उशीर लागेल याला. ओके पण त्याला आपण मॅनेज करायला पाहिजे कधी नायट्रोजन लूज झाला पाहिजे. ओके सो हाफ डोज ऑफ नायट्रोजन अँड फुल डोज ऑफ पी एनके शुड बी गिव्हन ऍट अ टाइम ऑफ सोइंग अँड रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन मे बी अप्लाइड ऍट अ टॉप ड्रेसिंग. ओके टॉप ड्रेसिंग करायला पाहिजे आफ्टर द 30 म्हणजे जसं तुम्ही अर्थिंग अप कराल अर्थिंग अपचा टाइम तुम्ही ते उरलेलं नायट्रोजन लूज झाला पाहिजे. ओके टाइम ऑफ अर्थिंग अप. ओके डिंग सिफिशियंट जर असेल त्या ठिकाणी सॉइल त्या ठिकाणी आपल्याला झिंक सुद्धा अप्लाय करायचा. झिंक सल्फेट किंवा झिंक ऑक्साइड और झिंक पोटॅशियम और झिंक फॉस्फेट 20 ते 25 केजी हेक्टर ते झिंक तेवढं पडलं पाहिजे जमिनीमध्ये या ठिकाणी झिंकची कमतरता असेल त्या ठिकाणी. ओके देन वॉटर मॅनेजमेंट और आफ्टर केअर. याला जर रबी सीझनमध्ये क्रॉप करायचं असेल तर याला वॉटर रिक्वायरमेंट लागेल. जर तुम्ही खरीप मध्ये त्याला वॉटर रिक्वायरमेंट जास्त गरज पडणार नाही. ओके सो वॉटर रिक्वायरमेंट पोटॅटो इज हाय. इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटर स्ट्रेस. वॉटर रिक्वायरमेंट हाय आहे परत तो वॉटर स्ट्रेसला सुद्धा सेन्सिटिव्ह चांगल्या प्रकारे. इट इंटरवल ऑफ इरिगेशन सॉइल रेंजिंग. ओके जर लाइट सॉइल 8 ते 10 इरिगेशन लागतात आणि ते 8 दिवसापर्यंत आपल्याला द्यायला पाहिजे इंटरवल मध्ये. जर हेवी सॉइल असेल तर 3 ते 4 इरिगेशन लागतं फक्त आणि 12 ते 15 डेज पर्यंत इंटरवल असू शकतो. ओके प्री प्लांट इरिगेशन इज बेनिफिशियल फॉर क्रिक अँड युनिफॉर्म जर्मिनेशन ऑफ द प्लांट. प्री प्लांट इरिगेशन द्यायला पाहिजे. आपण त्याला ऑफसा कंडिशन म्हणतो ते ऑफसा कंडिशन त्याला डेव्हलप करण्यासाठी प्री प्लांट इरिगेशन द्यायला पाहिजे. Most cases of potato are germination, 10 to 12 days after planting, then stolon formation, 30 to 35 days after planting, and last is tuberization or tuber bulking or tuber formation. ते कधी असतं 55 to 60 days after planting. ओके तीन स्टेजेस खूप महत्वाचे असतात रिगार्डिंग पोटॅटो क्रॉप. ओके देन नेक्स्ट इज आफ्टर केअर और इंटरकल्टिवेशन और वीड मॅनेजमेंट. ओके सो weed management is very critical regarding potato crop. First weeding should be done at 15-20 days after sowing or transplanting. Second weeding is doing at a bola aika kun baga sanagote nahi mag mai tane baga sanan vichar mag eda isa aika vimana aika nahi tar tumhi delhi la baga delhi la asel delhi la baga. ओके सो सेकंड विडिंग कधी करायला पाहिजे आपण ऍट टाइम ऑफ अर्थिंग अप. ओके जे सेकंड अर्थिंग अप करू त्या ठिकाणी आपल्याला ते सेकंड विडिंग करायला पाहिजे. ओके तुम्ही प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स आपण हर्बिसाइड युज करू शकतो. प्री इमर्जन्स हर्बिसाइड युजिंग पोटॅटो आर सेनकॅर ड्युरॉन ऍट द रेट ऑफ 0.5 केजी पर लॉसो आर सिमॅझिन
as a post-emergence herbicide at the rate of 1 to 2.5 kg active ingredient per hectare. Okay, if weeds still are present in the field applied, the weed is a residual cell, Toki 25, a best post-emergence herbicide hai, at a rate of 2 liter per hectare input at a crop. Okay, Toki 25. तर नाव लक्षात ठेवा हर्बिसाइडचे आणि कुठले आहेत प्री इमर्जन्स कुठला आहे पोस्ट इमर्जन्स कुठला आहे आणि त्याचा रेट किती आहे ते लक्षात ठेवा. अर्धिंगाई पावडर एक स्पेशल ऑपरेशन आपण फॉलो करतो अर्धिंगाई पावडर कासाठी ओके टू लूजन द सॉइल. ओके कासाठी करतो आपण टू लूजन द सॉइल अराउंड द प्लांट. मिनिट ओके अर्धिंगम कशासाठी करतो टू लूजन द सॉइल अराउंड द प्लांट. अर्धिंगम इज इम्पॉर्टंट इज डन फॉर स्प्लांटिंग द प्लांट विथ द हेल्प ऑफ द सॉइल. ओके परत फॉर्मेशन ऑफ ट्यूबर चांगली असली पाहिजे आपण अर्धिंगम करायला पाहिजे. इफ ट्यूबर आर एक्सपोज टू सनलाइट मग सांगितलं सनलाइट जर एक्सपोज झाले ट्यूबर्स सो इट सजेस्ट द एंथोसायनिन अँड क्लोरोफिल. ओके लगेच त्या ठिकाणी एंथोसायनिन क्लोरोफिल फॉर्मेशन करायला लागेल विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल और क्लोरोफिल फॉर्मेशन ट्यूबर स्टॉप्स एक्लोस ऑफ स्टार्स. त्या ठिकाणी स्टार डेव्हलपमेंट कमी होईल अँड रिमेन्स स्मॉल त्याचा साईज लहान होईल आणि सोलॅनिक फॉर्मेशन त्या ठिकाणी डेव्हलप होईल. सोलॅनिक फॉर्मेशन म्हणजे ग्रीन कलर जो पार्ट मी बघाल काही काही तुम्ही जर मार्केटमध्ये जाल आपल्या घ्याला बटाटा भाजीसाठी तुमच्या घरी तर काही काही तुम्हाला दिसेल की बटाटा हिरवा कलर डेव्हलप झालेला आहे. ओके तो हिरवा कलर सोलॅनिन असतो डेव्हलप झालेला बिकॉज ऑफ एक्सपोज टू सनलाइट. ओके आता मागचा रिझन आहे आणि तो ट्यूबर आपल्याला बिटर टेस्ट लागतं कडूवटपणा लागतो पण तो भाग कापत कापा भाजी टाकत नाही तो कापून आपण बाहेर फेकून देतो. ओके बिकॉज इट टेस्ट इन बिटर बिटरनेस टेस्ट जास्त टेस्ट असल्यामुळे आपण ते बाहेर फेकतो त्याला. ओके सो इन फ्लॅट बेड अर्थिंग डन मला सांगितलं आपण मेथड ऑफ सोईंग मध्येच किंवा मेथड ऑफ प्लांटिंग मध्येच की अर्धिंग मध्ये करायला पाहिजे की फर्स्ट अर्थिंग अप ऍज डन ऍज 30 to 25 डेज आफ्टर सोईंग सेकंड 45 to 48 डेज आफ्टर सोईंग. In furrow and furrow planting, first earthing up is done up to height of 10 ते 15 सेंटीमीटर ची हाईट झाली त्याची त्या क्रॉपची तेव्हा आपण पहिली अर्थिंग अप करायला पाहिजे आणि सेकंड अर्थिंग अप करायला पाहिजे 30 to 35 डेज आफ्टर प्लांटिंग. ओके आणि त्याच्या फोरो मधील मध्ये आपण ते अर्थिंग अप करत नाही युजली करत नाही जर गरज पडली तर आपण देऊ शकतो. ओके अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स. ओके दिस इज अ स्पेस मॅनेजमेंट जर करायचं आपण प्लांट प्रोटेक्शन मेजर काय करायला पाहिजे रिगार्डिंग टू द क्रॉप. ओके डिस बघाल जर अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट ब्राउन रॉट ब्लॅक स्क्रब व्हाइट और वॉल्ड और मोजाइक हे सगळे सिव्हियर डिसीज आहे पोर्ट क्रॉप मध्ये. अँड रिगार्डिंग इन्सेक्ट पेस्ट कट वॉर्म एफिड्स व्हाइट ग्रब लीफ हॉपर्स पोटॅटो ट्यूबर मॉथ. पोटॅटो ट्यूबर मॉथ मोस्टली डॅमेज द पोटॅटो इन बोथ इन फील्ड एज वेल एज इन स्टोर. ओके त्या ठिकाणी स्टोरेज करतो त्या ठिकाणी सुद्धा आणि फील्ड सुद्धा पोटॅटो ट्यूबर मॉथ हा चांगल्या प्रकारे एफेक्ट करतो त्या क्रॉपला. फॉर कंट्रोलिंग द स्प्रेइंग द विथ द कार्बारिल और एनी इंसेक्टिसाइड और फंगिसाइड स्प्रे फॉर कंट्रोलिंग द इंसेक्ट एंड पेस्ट. ओके कार्बारिल मॅराथिन असेल ते सगळे मॉथ तुम्ही करू शकता. ओके वन मिनिट and for controlling the fungal diseases or any diseases spraying with the 30 gram moncozeb dissolved in 10 liter of water at the rate of at 8 to 10 days in the interval starting from the appearance of the symptoms. Okay red blight red blight cages are always tatikani apan moncozeb spray karal paije. drenching with chlorpyrifos kasati katwa mayat puratuvar moth aphid vagere tyasati apala drenching karal paije for controlling the insect pest. usage varieties healthy potato should पोटॅटो सीडलिंग शुड बी स्टोर्ड. ओके आपण जे पोटॅटो युज करतो ऍज अ सीडलिंग मटेरियल किंवा आपण जे स्टोर करतो ते हेल्दी तुम्ही स्टोर करायला पाहिजे. रिमूव्हल ऑफ डेब्रीज आफ्टर हार्वेस्टिंग द क्रॉप जेवढे पण आपण हार्वेस्टिंग किंवा जे पानं फुलं जे आपला आपण जे स्ट्रॉ म्हणतो डेब्रीज म्हणतो तिथून त्याचा विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावली पाहिजे. ओके तुम्ही ऍज अ फॉडर युज करू शकता ऍज अ ग्रीन मॅन्युअर तुम्ही युज करू शकता ऍज अ कंपोस्टिंग सुद्धा युज करू शकता डेब्रीजचा. ओके त्याप्रमाणे त्याची विल्हेवाट तुम्ही लावायला पाहिजे. ओके सो फॉर कंट्रोलिंग द डिसीजेस नेक्स्ट इज हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग आपण कशी करायला पाहिजे. ओके जसं तुम्ही आपण मग अशी बघितलं शुगर बीटच सेम आहे सुद्धा. ओके द क्रॉप इज हार्वेस्टेड एज सून एज इज मॅच्युअर. ओके जेव्हा मॅच्युअर झाला क्रॉप पानं पिवळे पडलं असतं पानं कडलं खालची पानं असतात ते पिवळे पडलं लागतात त्याला आपण हार्वेस्टिंग करू शकतो. ओके फॉर अर्ली हार्वेस्टिंग 80 to 90 डेज मिडियम साठी 90 to 100 दिवस लेट साठी 100 to 120 डेज. वेन हार्वेस्ट स्टार्ट एलोइंग जे पानं आहेत ते जर पिवळे पडायला लागले
किंवा फॉलिंग ऑन द ग्राउंड तेव्हा त्याला आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. आपण त्याला समजू शकतो क्रॉप मॅच्युअर झालेला आहे आणि त्याला आपण ग्राउंड मध्ये काढायला पाहिजे बाहेर. ओके, ते झाली मॅच्युरिटी साईन. त्या तीन नंबरचा पॉईंट आहे तो मॅच्युरिटी साईनचा पार्ट आहे. ओके, द पोटॅटो शुड बी डग आउट फ्रॉम द सॉइल 15 डेज आफ्टर द रिमुव्हिंग द हर्म्स. ओके, जेव्हा तुम्ही हर्म्स पूर्ण रिमूव्ह केला 15 दिवसाच्या आत मग तुम्ही ते पूर्ण डग करून बाहेर काढायला पाहिजे. देअर शुड बी सफिशियंट मॉइश्चर, त्या ठिकाणी मॉइश्चर सुद्धा जमिनीमध्ये असला पाहिजे. ओके, एकदम जर ड्राय सॉइल त्या ठिकाणी तुम्ही ते काढू शकत नाही. ओके, डिगिंग इज जनरली डन विथ द स्पेड, स्मॉल हँड टूल्स सचेस खुरपी मध्ये करू शकतो किंवा सब सुटेबल ट्रॅक्टर बुलेट ड्रॉन पोटॅटो डिगर इज ऑल्सो युजफुल. ओके, किंवा जे सबसॉइलर किंवा एमबी फ्लो आहे त्याच्यानुसार तुम्ही ते हार्वेस्टिंग करू शकता. पण बेस्ट मेथड आहे फॉर मॅन्युअली खुरपी किंवा स्मॉल हँड टूल्स. ओके, आफ्टर हार्वेस्टिंग अँड क्लिनिंग द पोटॅटो शुड बी अलॉट टू ड्राईंग इन अ शेड. आपण त्याला ड्राय करायला शेड मध्ये त्याला आपण स्टोअर करू शकतो काही दिवससाठी आणि लगेच त्याला आपण मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता. ओके, हार्वेस्टिंग आता इल बघूया. जर बघाल जशी जवळपास इल 200-300 क्विंटल तुम्हाला इल भेटतो, म्हणजे जवळपास इल क्विंटल 10 पटीने वाढलेली आहे. तुम्ही जर तुम्हाला सीडेट बघाल ट्यूबर ट्यूबरचा 20-30 क्विंटल तुम्ही टाकलेला आहे सीड मटेरियल. ओके, 30 क्विंटल पर्यंत तुम्ही सीडेट वापरलेला आहे का ट्यूबर्सचा क्विंटल पर हेक्टर. ओके, तुम्हाला भेटत किती आहे 200-300 जवळपास 10 पटीत तुम्हाला येईल भेटल्याचा चांगल्या प्रकारे. ओके, आता ज्या व्हेरायटीज बघूया कुठल्या चांगल्या व्हेरायटीज काय आहेत, तर कारण खूप सारे व्हेरायटीज चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, फॉर अर्ली ड्युरेशन, जर त्या ठिकाणी अर्ली व्हेरायटीज असेल क्रॉपिंग असेल सगळ्यांच्याच ठिकाणी खुपरी हा लागलेला आहे. ओके, जे खुपरी आहे ते सगळं डेव्हलप झाल्या शिमलाला तिचं स्टेशन आहे पोटॅटोचं. ओके, पोटॅटो रजिस्ट्रेशन शिमला, त्या ठिकाणी डेव्हलप झाली व्हेरायटी. खुपरी फुकराज, खुपरी आहार, खुपरी अशोका, खुपरी लावकर, खुपरी चंद्रमुखी या सगळ्या व्हेरायटीज झालेल्या डेव्हलप फॉर अर्ली ड्युरेशन ऍज अ क्रॉप. फॉर मिड ड्युरेशन खुपरी भार, खुपरी ज्योती, खुपरी आनंद, खुपरी चिप्सोना 1-2 या ठिकाणी मिड ड्युरेशन डेव्हलप झालेल्या आहेत. खुपरी सिंधुरी, खुपरी गिरिराज ह्या सगळ्या लेट ड्युरेशन साठी. ओके, आणि फॉर महाराष्ट्र खुपरी सूर्या इज रिकमेंड फॉर एमपीक्यू राहुरी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे व्हेरायटी डेव्हलप रिकमेंड केलेली आहे कुठली आहे खुपरी सूर्या नावाची. ओके, जे कल्याण खुपरी शिप सोना आहे किंवा कल्याण सोना आहे किंवा खुपरी सिंदूर किंवा खुपरी गिरिराज आहेत या सगळ्या व्हेरायटीज प्रोसेसिंग साठी चांगल्या. आपण चिप्स म्हणतो किंवा फ्रेंच फ्राईज डेव्हलप करतो हे त्यासाठी चांगल्या प्रकारे युज करतात. खुपरी चिप्सोना, खुपरी सिंदूरी, खुपरी गिरिराज या सगळ्या व्हेरायटीज फॉर मेकिंग चिप्स, फॉर मेकिंग फ्रेंच फ्राईज, जेवढे आपण जे प्रॉडक्ट बनवतो त्या सगळ्यांसाठी हे तीन व्हेरायटी चांगल्या प्रकारे ग्रो करतात. ओके, त्याची थोडी व्हॅल्यू सुद्धा हाय आहे, त्यांची प्राइस सुद्धा मार्केट चांगल्या प्रकारे भेटत. किंवा बिकॉज जे त्या ती व्हरायटी चिप्सोन असेल, सिंदूर असेल किंवा गिरिराज असेल या व्हरायटी झाल्या आपण टाईप करू शकतो, एवढ्या कंपनी शकतो पार्ले असू द्या. ओके, जेवढे पण चिजोना कंपनी झाले जसं त्यासाठी डायरेक्ट तुम्ही टाईप करून ते तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता.